कथा देवदासीची अर्थातच देवाच्या जोगतीनेची. हरे तंदले तंदले नानो तंदले ना तानो बंधात देवी तंदले ना. कथबाई देव दासीचेना सर्जराव द्रौपदी गायतेना. अग गुरुबाई वस्ताद बळी रामना तानाजी पाटीने उतरतना. आशीर्वाद लाखाचा ऐकावना आळवेकर पप्पा गे कोल्हापूर ना. आग परसु मामा गाव बाई मोदाळना भाऊसू कांबळी पिराची वाडी ना. आग सर्जराव पाटील मोबाईल ना नंबर ऐकावा तंद्र देना. आग नव्याण्णव सात बाई हजार ना अठ्याण्णव पस्तीस तंद्र देना. कार्यक्रमासाठी आमचा फोन नंबर 99 7000 98 35 सावर्डे बुद्रुक तालुका कागल जिल्हा कोल्हापूर. कथा देवदाशीची अर्थात या देवदाशीचं आयुष्यातील दुःख कशा पद्धतीनं असतं हा विषय आवडीन ऐकावा. एका छोट्या गावामध्ये फुलाबाई आणि धोंडीराम नवरा बायको होती. संसार आनंदाने चालला का किती विषय चांगला होता. नवरा बायकोचा संसार आनंदाने चालला भाजी भाकरी खाऊन सुखी समाधानी. 10 वर्ष झाली लग्नाला वर्षाला जाते रेणुकाला वारीला पण देवाने बाळ दिलं नाही ग या फुलाबाईला. तेव्हा फुलाबाईला सगळ्या बायका वांजुटी वांजुटी म्हणून नावं ठेवायला लागल्या. तेव्हा एक दिवस आपल्या नवऱ्याला काय म्हणते बघा कारभारी हो 11 वर्ष झाली लग्नाला बाळ झालं नाही मला वाईट वाटते माझ्या मनाला सगळ्या बायका वांजुटी वांजुटी म्हणायला लागल्या. तेव्हा बाळासाठी 11 वर्षी येतोय मी सौंदतीच्या डोंगराला रेणुकाच्या दर्शनाला जातोय पण या देवाची भक्ती मनापासून करतोय. चैताच्या पौर्णिमेला जाणार डोंगराला अंतकरणात गारण घालणार माझ्या देवाला. बाळ दिलं तर येणार ग मी पुढच्या वर्षी यात्रेला नाहीतर येणार नाही अशा पद्धतीने सांगणार. असं जाऊ डोंगराला जा. ठीक आहे हौशी काशी सगळ्या जणी देवाला जायचं काय जाऊया ना. येला रे येला रे येला रे आनंदी आनंदाला बाया बाया निघाल्या डोंगराला. यात्रा लागली उद उद बोलायला भंडारा लागली उदळायला मनोच्या नदीला धैबात सोडला जोगळ भावी सत्यवान आली म्हणे सला. रेणुकाचं दर्शन घेतली भावनेच्या भरात काय म्हणते बघा. आई रेणुका बाळ होऊ दे माझा पहिलं बाळ होईल ते वाचतो तुझ्या चरणाला. शब्द मुखात नाही गेला गा अर्थ नाही शब्द मुखातून गेला शब्दाचा अर्थ तिला कधी कळाला नाही. देवळातनं बाहेर आली किती आनंदी आनंद झाला. पौर्णिमेची यात्रा सगळ्या सौंदर्य डोंगरावर डोंगर ग आनंदानं फुलून गेला. भक्त मंडळी उद उद नागरी गायला मोती पोळ नागरी उदळायला रणहलगी लागली वाजायला तशी रेणुकाची पालखी लागली आवडीनं खेळायला. देवदासी या हलकीच्या ताल्यात आवडीनं लागल्या रंगायला. आली अंगात रेणुका विषय बाई खेळणार बाई ऐकून गे बाबा देवाच्या निघून गेली ग भंडारा मिळाला. मनाजोग झालं माझ्या आज मनाजोग झालं माझ्या आज बाई मला घडवा की सोन्याचा साज. 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 घडवा की सोन्याचा साज.
वाड्यात दिवे लावावे वाड्या वाड्यात चौपेरी वेद माझ्या बाई अंगणात चौपेरी वेद माझ्या बाई अंगणात मना जोग झाले माझ्या मना जोग झाले माझ्या बाई मदा घडवा की सोन्याचा साज बाई मदा घडवा की सोन्याचा साज बाई मदा घडवा की सोन्याचा साज बाई मला घडवा की सोन्याचा साज घडवा की सोन्याचा साज घडवा की साज आनंदी आनंद झाला देवाचा भंडारा नवरा बायकोने आवडीने खाला उद उद लागली गायला रेणुका सुंदरा शिपावली नवसाला तिसऱ्या महिन्याचं डोळ लागलं ग बायको सांगते नवऱ्याला वई काय ग येत राहव ना आलो ना मला काय कळलंय वई काय कळ सांगितलं बघा देवा करायचं चालू झाल्या ग घर करायला लागले मला काय खाऊस वाटतंय ग सुंदराशी गरम गरम जलेबी पाहिजे मला आणि थंडगार मट्टा प्यायला हा जातो की देणार आवडीला देतो चांगलं राहायचं धंदा करायचा नाही आनंदी आनंदाला गडवाजीने पूर्णत्वाला गेले पाचव्या महिन्याची बट्टी भरणी केली सुंदराशी पैठणी साडी आणली सातवा महिना चालला ग काय म्हणते बघा वई काय ग पोरगा वेल का पोरगी वैल इकडे बघ जरा का इकडे बघ पुढा कर काय मला वळागतय कशा ना हात काढ की हात काढल्या काय होत आहे हाय हाय वय अरे 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 काय हाय बाळ हाय अहो बाळ हाय पण काय होणार काय सांगू मुलगी होणार काय मुलगा मुलगा होणार मला वाटतंय मुलगी होणार वय ठीक आहे काय होतंय बघूया दोन्ही बी एकदम झाली तर लय चांगलं होईल पावसाळा आहे कवा बाळ सतरा वेळा बाळ होते वाळत जाईल दंगा करायचा नाही कळलं काय आनंदी आनंद झाला ग विषय चांगला राहील आठवा महिना सरला नऊ महिने नऊ दिवस पूर्णत्वाला गेले आणि देवाच्या आशीर्वादाने पहिल्यांदा मुलगी झाली हा भार भार की भार जगदंबा रेणुका पावली गया मुलगी जन्माला दिया गया किती विषय रंगला गया वेली की जमारशा दाता ऐका नाही नाद खोळा आणि गणपती पोळा बाबाच्या नाकाव लिंबू चोळा तुझ्या वाटत लिंबू कांद्याचं नाव राखलंय का नाही बाबा बघितलंस काय ग असं चांगला आहे नाही आहे का नाही छान आहे असला माठ कुठं बघाय मिळालं विचार की गडधर हा पडल बाळ पडलं की रडतय आहे का नाही चांगलं आहे नाही तुमच्या कांद्यात असं कोणी होतं काय चांगलं दोघांच्या मध्ये कॉमन आहे नाही गोरो माझ्या वाणी नकट तुमच्या वाणी आहे का नाही असू दे पाचव्या दिवशी पाचवी पूजूया बाराव्या दिवशी बारसं करूया सांगा माझ्या लेकीचं नाव काय ठेवूया नाव यल्लूबाई ठेवूया हा बघा देवाच्या नवसान झाली म्हणून नाव यल्लूबाई जेवढ्या बायका घरात आल्या येतात तेवढ्याच जेवायला बसवायच्या आणि पाऊस लागल्यावर परत गेले आता त्यांना नाही बोलवायचं आहे का नाही दागिनं तुमच्याकडे घ्यायचं माझ्याकडे द्यायचं पाकिट तुमच्याकडे घ्यायची दागिन्याने पाकिट घेतल्याशिवाय घरात येणे नाही कळलं ना बर ठीक आहे करूया ना बारस करूया तुमच्याकडे आता सांगायचं सवड नाही पाऊस लागतोय आहे का नाही असू दे घरातल्या घरात बारस करूया एवढं तिकडे आता करिअर वर्ष सोळा वर्षाचा रंग दया आवडीने दई आवडीने दई पाळणा देवाळाची गे आती बाई नावलिकेचं येलू बाई ठेवलं ग बाई ठेवलं ग बाई राजवाडा सजला माझा आवडीने दई निग गावचे शायर ग बाई शायर ग बाई छगन चौग निग नाव गाजत शायराचा सुर माझ्या गाण्यात हाय नमस्कार कर
तुझ्या जगने लागवाई किती विषय वेगळा झाला. रेणुकाचा आशीर्वाद मिळाला आणि पहिल्या वर्षाला पुरगी झाली, नाव येलूबाई ठेवले. येलूबाई चालाय बोलायला लागली का किती आनंदी आनंद आला. अगा पुरगी चार वर्षाची झाली आणि दुसऱ्यांदा राहिलेला, दुसऱ्यांदा पुरगा झाला, नाव एकनाथ ठेवले. पहिली येलूबाईने दुसरा एकनाथ, आनंदी आनंद आला. पोरं लहानाची मोठी लागली चालायला, किती आनंदी आनंद आला. तेव्हा आईच्या मनात हुरहुर होती. मी देवाला बोललो पहिलं बाळ होईल तेव्हा तो चरण आला. किती विषय वेगळा चालला ग, वेगळाच चालला. नवऱ्याला म्हणते होई काय ग, बाळ नव्हतं मला गेलो होतो डोंगराला. तेव्हा रेणुकाला नवस केले ग, पहिली पुरगी वाहत होत तुला. तेव्हा ह्या पुरगीला देवाला जुगतीन सोडायला पाहिजे, नाहीतर देवाचा कोप होईल आणि आमच्या घराण्याला माती सुद्धा राहायची नाही. बर, तेव्हा काय करूया, सोडूया की आता काय करायचं, बोलल्याला माग घ्यायचं नाही. ठीक आहे, तर देवाची भीती मनात वाटली, आई बापान मागचा पुढचा नाही विचार केला. अगा पुरगीला डोंगराला नेली गा, डोंगराला नेली. किती विषय वेगळाच झाला. जनजोग्यांचा मेळा घेतला, अगा लेकीला सुंदर अशी साडी नेसवली, हिरवा चुडा हातात भरला, हळदी कुंकवाचा मळवट भरला आणि लाल पांढरा मणी गळ्यात घातला. सुती चौंडक्याच्या तानात देवाची जुगतीन सोडली, अगा देवाची जुगतीन करून गा घराकडे आणली. लाडकी लेख लहानपणापासून रेणुकाला लागली मानायला, लागली जोगवा मागायला, मनापासून भक्ती लागली करायला. पण देवाच्या जुगतीनेचा विषय लय निराळा, लय निराळा. आता लहानाची जुगतीन मोठी व्हायला लागली, पोरगा आता लहानाचं मोठं व्हायला लागले. तेव्हा आई बाबा काय म्हणतात बघा, येलूबाई येलूबाई बोला. हे बघ, आम्ही नवरा बायको जाता शेताला, तेव्हा या मुलाचा सांभाळ तू न करावा, तू देवाची जोगतीन जोगवा मागणार. अगं देवाची भक्ती आवडीन करावी, या भावाचा सांभाळ तू न करावा. आवडीन करतो, शेतात गेल्याशिवाय आम्हाला खायला मिळायचं नाही. बरोबर, तेव्हा शेतात काम करतो आणि या मुलाची जबाबदारी तुझ्यावर देतो. आई बाबाचा शब्द तिनं गा मान्य केला. आई बाबाने गाणी शेताला, तशी आंघोळ घालते भावाला, आवडीनं दूध भात चारते ग, माझा लाख मुलाचा भाऊ म्हणते. भावाला कपडे घालते, भावाला शाळेत येऊन घालते, बाळाला भावाला आवडीनं घेऊन येते. संध्याकाळी आई बाबा येसपर्यंत जेवण करून ठेवते. आई बाबाला समाधान वाटले का, तर एवढा चांगला पोरगा, हा पोरगा या बहिणीच्या जीवावर वाढायला लागला, चांगल्या पद्धतीने राहायला लागला, आनंदी आनंद झाला. देवाच्या जोगतीने असून सुद्धा भावासाठी लागले जगायला. मी देवाच्या जोगतीने शाळा शिकून माझा काय उपयोग झाला, माझ्या आई बाबाने नाही ग शाळेला पाठवले मला. कसा विषय बाई चालला, ऐकून घे बाबा, कसा विषय बाई चालला. गेलो असतो समाधान झालं असत. आई बाबा म्हणत्यात, अगं येलो बाई तुला शाळेला जायची गरज नाही, तू किती गेले तर देवाची जोगतीने का या वाड्यात राहणार, या घरात राहणार. आई बाबाचा विषय मान्य केला, भावाला लागली सांभाळायला. भाऊ लहानाचा मोठा ग, लागला भयाला, लागला भयाला. भावाची जबाबदारी लागली ग, ताया आवडीनं उचलायला. पण जशी देवाची जोगतीने झाली, या जोगतीनेला कळायला लागले. तशी आई बाबानं कधी जोगतीनेला साडी घेतली नाही, कधी हातात चुडा भरला नाही, का कधी मना जोगा दागिना दागिना या जोगतीनेला केला नाही. जोगवा मागायला देवाची जोगतीन जाते, पण डोळ्यात पाणी भरते. माझी आई बाबा जर मला नवरा करून दिला असता तर मी नांदा गेलो असतो, मीनं सुखानं संसार केला असता. पण देवाची जोगतीन म्हणून वाहिली आणि प्रत्येक दारात मला जोगव्याला जायची वेळ आणली. भीक मागायची वाट नाही ग माझ्या आई बाबाच्या विषयात आली. आई बाबा नवस बोलून गेली, माझ्या जन्माची माती झाली. अगं नांदून आलो असतो तर आया बाया मला किती समाधानानं बोलली असत्या, तोंड भरून कौतुक केलं असतं, मी ना सुखानं संसार केला असता. मनात दुःख नवऱ्याला सांगितलं असतं, नवऱ्यानं बायकोला सांगितलं असतं. आयुष्याचा आधार माझा ग डाक मोलाचा वाटता, आई बाबा आहे तोपर्यंत माझ्या जन्माला अर्थ आहे. आई बाबाच्या नंतर न काय अर्थ नाही माझ्या जन्माला. पाणी डोळ्यातून गाळते देवाची जोगतीन सदैव घरात राहणार म्हणून आई बाबा तिच्या मनाची कधी चौकशी केली नाही. अहो प्रत्येकाला मन असतंय, प्रत्येकाला वाटतंय आपल्या आई बाबांना आपली हाऊसमोज करावी. अगा नवरा बायकोच्या संसारामध्ये बायकोच्या हाऊस नवरा करतो, नवऱ्याची हाऊस बायको करते. पण देवाची जोगतीन कुणाकडे हट्ट मागणार. आई बाबाचा संसार फाटका ग, त्या भावाचा लागली सांभाळ करायला. मनातल्या भावनाने मनातल्या इच्छा मनातल्या आनंदाच्या गोष्टी दाबून ठेवल्या आणि जोगतीन असून जोगवा मागायला लागली. लोक देतील त्या साड्या नेसायला लागले, पण आई बाबाकडे कधी हट्ट नाही केला. आई बाबाकडे
कधी काय नाही मागितले, पण रेणुका नगारानं घालते माझा भाऊ चांगला होऊ दे. माझा भाऊ जर नोकरीला लागला तर या घराण्याला आधार मिळेल आणि माझ्या आई बाबाला मला म्हातारपणी सांभाळील. तेव्हा आई रेणुकाला म्हणते, आई माझ्या जीवनात जे मिळालं नाही ते माझ्या भावाला मिळू दे. भाऊ माझा पहिल्या नंबरनं पास होऊ दे. तुझ्या सेवेत कमी पडलो तर विचार मला. गारानं रेणुकाला घालते, अगं या रेणुकाचा आशीर्वाद मिळाला आणि भावाचा पहिला नंबर शाळेत आला. आनंदी आनंद झाला, सगळ्या गावात पेढ साखर वाटली. गाव म्हणते, बरं झालं बघ, एखाद्या गरीबाचं पोरग चांगलं झालंय. अगं दुसरीला पहिला नंबर, तिसरी चौथी पाचवीला पहिला नंबर. भाऊ बंद म्हणते, आज पाण्यासारखा पैसा वाचता आणि पोर पहिला नंबर काढेना तर नापास होते ते घरला येत्यात. आणि देवाची जोगतीन जोगवा मागून भावाला शाळा शिकवते, भाऊ पहिला नंबर सोडेना. रेणुकाला म्हणते, असाच आशीर्वाद मिळू दे मला. अगं लोक शाळेत हुशार झाला, आई बाबाला लेखाची गोडी वाटली, पण लेखीच्या मनाचा विचार का आई बाबांना कधी नाही केलं. सहावीला पहिला नंबर आला, सातवी आठवी नववीला पहिला नंबर आला, दहावीची परीक्षा जवळ आली आणि आई बाबाकडे पैसे नाही. आई बाबा लागल्या तर आता विचार करायला, आता लेखाच्या परीक्षेला पैसे कुठला येणार. आई बाबाची कुजबूज ऐकली आणि आपल्या बाबाला काय म्हणते बघा. बाबा कसली कुजबूज चालली, काय आता पुढचं संकट आहे की शाळेला वाटले म्हणलं शाळेच. होय बाबा, मी किती केलं तर देवाचे जोगते ना, माझ्या दंडावर ते परडे. काय हरकत, मी एक घर सुना तर दहा घर भिक्षा मागतोय. आज एका गावाचा जोगवा मागतोय, उद्यापासून पाच गावाचा जोगवा मागतो. धान्य जमा करतो आणि धान्याच्या दुकानात विकतो. आणि माझ्या भावासाठी मी पैसे जमा करतो, काळजी करू नका. माझा देव पाठीशी आहे. आई बापाचा सल्ला घेतला, दुसऱ्या दिवशी लवकर उठले, आंघोळ केली, जगाची पूजा केली, जग डोकीवर घेतला आणि हनुमानी पायात न लागली चालायला, रस्त्यानं लागली चालायला. अखय्या वाडग बायन वाडग, जोगवा देवीला माझ्या वाडग. 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 माझ्या देवीचा महिमा ग मोठा, सुखा दुःखाचा भर नाही गे साठा. वाडग बायन वाडग, जोगवा देवीला माझ्या वाडग. 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 देवाचे जोग तीन लागले ग, लागली जोगवा मागायला. उन्हातानात लागली चालायला, पायाला फळ उठले. अगं रक्ताचं पाणी लागलं गळायला, तरी कुठं नाही बसली का. आज मी जर या एका घरात चाय प्यायला बसलो तर पुढच्या घरची माणसं शेताला जातील. माझ्या भावासाठी धान्य लागले ग, लागले जमा करायला. उन्हा तानात लागली चालायला, अन्न नाही खाले, पाणी नाही पिले. अगं दुपारचं 12 वाजले ग, किती विषय वेगळा झाला. अगं तांदळाचं वजन येता येईना, धान्याचं वजन येता येईना. भावासाठी लागली ग वनवास भोगायला, किती विषय वेगळाच चालला. भावासाठी वनवास भोगायला लागले, धान्य घेऊन आले, धान्याच्या दुकानात ऐकले. आणि आई बाबाला काय म्हणते बघा, आई पैसे आणले आहेत हे दादाच्या शाळेला उपयोगी राहू दे. एवढा विषय चालला, आईकडे पैसे दिले ग, पण जो तिनेच्या पायाचे चालण झाले हे कोणाला माहिती नाही. संध्याकाळी देवाच्या खोलीत गेली आणि पायाकडे बघून लागली रडायला, पायाला फळ उठलं चालायला येईना. देवाच्या भावासाठी मी वनवास भोगला, त्या भावानं जाण ठेवावी, जाण ठेवावी विषयाला. पाय लागला दुखायला, रक्त बंबाळ पाय झालं तरी दया येईना कुणाला. कसं सांगावं मी न कुणाला, माझा नवरा असता तर माझ्या मनाची काळजी केली असती. पैसे घेताना आई बाबा आपल्या खोलीत राहिली, भाऊ आपल्या खोलीत राहिला, पण माझ्या आयुष्याची माती झाली गा नाही विषय कुणाच्या मनात आला. हाक मारती ग देवाला, किती विषय बाई वेगळा. भावासाठी मी गजगतो ग, कसा विषय बाई निराळा.
रेणुकाच्या जीवावरती जोगवा मागून घे. मी भावाना शाळा शिकवायला चालू केले, पण आई रेणुका या भावाने जाण ठेवावी, या भावाला जाण असावी. अगं किती भावासाठी वनवास भोगावा, माझ्या नशिबाला वेगळं जोगतीन म्हणून जन्म घेतला, माझ्या आयुष्याची माती झाली. संसार केला असता तर लय चांगलं झालं असतं, माझ्या विषयाला वेगळा वेगळा विषय झाला. पायाला फाड उठून रक्ताचं पाणी लागते गळाला, तरी आई नाही वाकून बघायला आली, भावा नाही माझी चौकशी केली. हक मारती ग देवादा वेगळा, भावासाठी दुःख भोगती कस सांगाव मी कुणाला, कशी वेळ मदान आली, कशी वेळ मदान आली आली, कशी वेळ मदान आली आली. कधी मी पाप नाही केत, कधी मी पाप आयुष्याला उलटा ताप, आयुष्याला उलटा ताप. खऱ्या सोन्याला झेज कशी लावली, आहो आली कशी वेळ मदाज आली, आहो आली कशी वेळ मदाज आली, आहो आली कशी वेळ मदाज आली. मनात दुःख मनात ठेवलं, रात्रीचं 12 वाजली, आई झोपली, बाबा झोपला, भाऊ आबादान झोपल्या, पण जोगतीन जीवली का राहिली, कुणी नाही चौकशी केली. कडुलिंबाचा पाला घेतला, त्याचा रस काढला, आणि सत्वाचा भंडारा उद उद गायलं, आणि त्या कडुलिंबाच्या रसात मिक्स केला आणि पायाला लावला. आईला म्हणते, तूच माझी आई तूच माझा बाबा. अगं ज्या दिवशी जोगती झालो त्या दिवशी नातं गोतं तुटलं मला. अगं जगायचं कुणासाठी, मरायचं कुणासाठी, जगाच्या लाजला विषय वेगळा झाला, पायाच्या जखमा बऱ्या झाल्या. आता 10वीची परीक्षा जवळ आली, आई रेणुकाला म्हणते, आई अगं माझ्या भावाचा पहिला नंबर येऊ दे, मी तुला दह्या दुधाचा अभिषेक घालतो. ग किती समाधान वाटलं तिला. रेणुकाचा उद उद लागली गायला, दादाला म्हणते, दादा लवकर ये देवाच्या पाया पडायला. अगं दही साखर दिली दादाच्या हातावर खायला. दादा नमस्कार केला, ताईला म्हणतोय, ताई येतो ग, काळजी करू नको. ताईला म्हणते, दादा लवकर जा, पहिला नंबर याय पाहिजे बघ. ठीक आहे, आई बाबाची पुण्य आई लैलाक मोलाची ठरली, देवाचा आशीर्वाद मिळाला, ताईच्या प्रयत्नाला यश आले, आणि 10वीला पहिला नंबर ग दादाचा आला. आनंदी आनंद झाला. अगं एखाद्या दिवाळीचा सण छोटा वाटायला, एवढा जोगती नेला, बाबाचा पहिला नंबर आलेला दिवस लाख मोलाचा वाटला. घरात पुरणपोळीचं जेवण केलं, दादाला लागली भरवायला लागली, दादाला किती आंघोळ घालायला. दादाला म्हणते, लाख मोलाचा माझा भाऊ नाकाचा शेंडा राखला. दादाला म्हणते, दादा समाधान वाटलं बघ, दादा पहिला नंबर आला बघ, बरं झालं की आई बाबाचं नाव राखलंच, आनंद समाधान वाटलं मला. का समाधान वाटलं मला, पण समाधान दादाला आनंदी आनंद झाला. सुट्टी संपत आली तेव्हा दादाला काय म्हणते बघा, दादा बोला, आई म्हातारी झाली, बाबा म्हातारा झाला, मी देवाच्या जोगतीन जोगवा मागून मागून सांद लागलं माझं दुखायला. तेव्हा दादा म्हातारपणी आम्हाला आधार असावा वाटतय. बरोबर, तेव्हा तू आता आवडीने जावा शहरात नोकरीला. का हरकत दादा, तू नोकरीला गेलास की आम्हा तिघांनी सांभाळाय पाहिजे बघ. बसून खावा, बसून खावा अगदी गादीवर. दादा चांगलाय नाही, लय गुणाचा माझा दादा. आनंदान दादा हो सांभाळशील ना आम्हाला. हा सांभाळणार की आई. दादा नोकरीला जाणार आहे शहरात बघ. बर दादा, शहरात नोकरीला जाऊ दे, 4 पैसे कमवू दे, दादाला अनुभव येईल, दादा माझा लाख मोलाचा मोठा होईल. तेव्हा दादा आता नोकरीला लागला म्हणजे आपल्याला काम करायची गरज नाही. ठीक आहे दादा, कधी जाणार तू सांग. उद्या. ठीक आहे आई, दादासाठी बुंदीचं लाडू आवडीनं बनवावं. अगं रात्रभर बुंदीचं लाडू बनवलं, दादाला डबा भरून दिला. दादाला काय म्हणते बघा, दादा बोला, नोकरी लागली की मला पत्र पाठवू बघ. अगदी मना वाट बघतो दादा, हात करते अगं दादाला.
आगे दादा माझा निघाला किती विषयी बाई चालला दादा शहरात नोकरीला गेला ग दिवसेंदिवस लागली वाट बघायला दिवसभर काम करते आई बाबाला सांभाळते पण दादाच्या पत्राची वाट बघते आज पत्र येईल दादाच उद्या पत्र येईल दादाच परवा पत्र येईल दादाच एक महिना निघून गेला दोन महिने निघून गेले सहा महिने निघून गेले ग दादाचं पत्र नाही आलं आई बाबा म्हणतात काय झालं असं लेखायला आई बाबाला म्हणते आई बाबा आगा शहरात नोकरी बघायची दादाला लगेच नोकरी मिळेल काय जरा समजून घ्यावा किती विषय वेगळा चालला घरात खायला मोठभर तांदूळ नाही काही एक रुपया सुद्धा नाही एवढी हालाची परिस्थिती झाली तेव्हा आई बाबा लागल्यात विचार करायला काय म्हणते बाबाला बाबा हो कसला विचार चाललाय काय करायचं विचार करून तर काय करू म्हणजे काय चाललंय काय आता हात पाय चालणार लेखाचा पत्ता नाही म्हणजे लेखाचा पगार याय नाही होय घरात काय खायला नाही होय पोरगा असाव त्रास आणि पोरगी असावी त्रास वंशाचा दिवा वंशाचा दिवा उजेड पडतोय कवा कवा बिनवातीचा दिवा आणि संध्याकाळचा संडासात नेऊन लावा तिथं का तिथं का गलीत लावल्यावर दिसतोय नाही ऐका नाही अजून लई उजेड पडायचा आहे बरोबर किती विषय वेगळा चालला वेगळा चालला आई बाबाला म्हणते आई ओ मी किती केलं तर देवाची झुकती नाही जसा मुलगीला जन्म दिला तसा लेखाला जन्म दिला माझी जबाबदारी आहे माझ्या आई बाबाला सांभाळतो उद्यापासून 11 वाजेपर्यंत जोगवा मागतो आणि 11 पुढे आई बाबा मी लोकांच्या शेतात रोजगारला जातो आई बाबाला किती अभिमान वाटला की जा देवपूजा करती आंघोळ करती देवपूजा करती जेवण करते आणि शेताला भांगलायला जाते जोगवा मागून थोडाफार आई बाबाला देते पण जोगवा मागितलेला आई बाबाला म्हणते सांभाळून ठेवा माझ्या देवाचं धान्य आहेत आवडीनं खाऊया पुरवून लागली खायला रोजगार करून लागली का आई बाबाला सांभाळायला बाबाचं मनक लागलं दुखायला आईचं गुडगाळ घायला अगं दोघांना औषध पाणी लागली एक ती देवाची झुकतीन बघायला किती विषय वेगळा आहे बाई माणसं आई बाबाची जबाबदारी सांभाळायची किती वेगळी गोष्ट आहे नाही दादा माझा कधी पगार पाठवायचा रात्र दिवस लागली झुरणीला दिवसाची रात्र दिवसाची दिवसभर शेतात रडती पण कधी माझा दादा यायचा वाट बघती किती विषय वेगळाच झाला दादानं पत्र नाही पाठवले आता 7वा महिना निघून चालला आणि दादाचं पत्र आलं ताई मला नोकरी लागली बाबा हो दादाचं पत्र आलंय आले वय वाच बघ्या हौशी काशीच्या नवऱ्याकडे वाचाय दिलं होत तुम्हाला तुम्ही सांगतो कोणाला सांगायचं नाही हौशीचा नवरा सांगता नाही मर्दीने काय झालं पहिल्यांदा सासरवाडीला गेला होता ना जावायचा रुबाब लई भारी सासरवाडीला मर्दीने एकाची पॅन्ट घालतय एकाचा शर्ट घालतय एकाचा पट्टा घालतय बूट एकाचा सॉक्स एकाचा चष्मा एकाचा गाडी एकाचे पेट्रोल दुसऱ्याचं फॉग शंट मारतो नी फटर फट अरे आहे का नाही हौशीचा नवरा गेला सासरवाडीला आणि किती विषयी जावाई अंगणा झोपाळ्यावरती बसलं आता जावाई दुपारचा झोपाळ्यावरती बसलं एवढ्यात हौशीच्या नवऱ्याचा मेहणा कामाला आहे नाही हौशीचा भाऊ बरोबर मुंबईला आहे कामाला आहे का नाही महानगरपालिकेत त्यानं पत्र इंग्लिश मध्ये लिहिलेलं होत आहे का नाही आता सगळं पोस्टमन आलं पोस्टमन आलं आणि पत्र सर्व त्याच्याच हातात दिलं येणं धरलं पाटे आणि रडायला चालू केलं आता जावाई रडाय लागले म्हणजे अवघड झालं नाही शीच बातमी घरात कळाली बायको म्हणते माझ्या भावाचं काय झालं काय की नवी रडाय चालू केलं ये माझ्या दादा गा दादा बायको दादा गा म्हणून भावासाठी बहीण लागली रडायला बाबा म्हणते काय झालेले की दादाचं पत्र आलंय यांच्या हातात पोस्ट मन दिल अजून ह्यांनी काय सांगाय नाही त्याने लागल्यात रडायला म्हणून मी बी लागलोय रडायला तिचं बी रडा ऐकलं आणि बाबान बी रडाय चालू केलं बाबान रडतेलं बघितलं आई म्हणाली माझ्या लेखाचं काय वाईट झालं काय की आई बी लागली रडायला सगळ्या घरात गोंधळ चालला सगळ्या गलीतली माणसं आली आत्ताच त्यात चांगलं होतं कोण गेलं सगळी गलीने गली जमा झाली आणि सरळ म्हाताऱ्याला म्हणतात काय झालं रडायला मला बी काय माहिती नाही म्हणाला बायको रडाली म्हणून मी रडाले आता बायकोला विचारलं म्हातारीला तू का रडालीस मला बी काय माहिती नाही म्हणाली लेख रडाली म्हणून मी रडाले आता लेकीला विचारलं लेख म्हणते मला काय माहिती नाही आमचं ह्यानी लागलं रडायला म्हणून मी लागलोय परवायला किती विषय वेगळाच आहे आता जावाई म्हणल्यानंतर सगळी माणसं आली आणि म्हणाली काय हो जावाई बाप का रडालाय सा नेमकं काय झालंय एवढ्या लांबन पत्र आलंय जावाई म्हणतोय काय झालंय मला बी काय माहिती नाही पत्रात काय लिहिले मला काय कळत नाही मला वाचता येत नाही म्हणून मी लागलोय रडायला किती विषय वेगळा तरी चांगला अभ्यास या दोघींच्याच नवऱ्याकडे पत्र वाचायचं अतिउत्तम आहे का नाही अतिउत्तम काळजी करू नका होय दादाची नोकरी आली किती समाधान वाटलं अगदी अगदी आनंद झाला आहे का नाही मन लागे ना स्थिर
पळतय वाऱ्यावर मन लागना स्थिर पळतय वाऱ्यावर वेड मनाला एकाई गे कळावे वेड्या मनाला एकाई गे कळावे तुझ्यासाठी देवी किती तळमळावे तुझ्यासाठी देवी किती तळमळावे तुझ्यासाठी देवी किती तळमळावे तुझ्यासाठी देवी किती तळमळावे तुझ्यासाठी आलो किती तळमळावे तुझ्यासाठी आलो किती तळमळावे मन लागना स्थिर पळतय वाऱ्यावर मन लागना स्थिर पळतय वाऱ्यावर वेड्या मनाला एकाई गे केळावे वेड्या मनाला एकाई गे केळावे तुझ्यासाठी देवी किती तळमळावे तुझ्यासाठी देवी किती तळमळावे तुझ्यासाठी देवी किती तळमळावे तुझ्यासाठी देवी किती तळमळावे माझ्यावरती कागर श्री येलो बाई तुझ्या वाचून माझ मन मनाद खाई माझ येलो बाई घे पदरात मोठ्या मनाची तू हाई जरी काय चुकलं असल माझ येलो बाई घे पदरात मोठ्या मनाचे तू हाय नको झिडकारो मदा आवाज देतोय तुला नको झिडकारो मदा आवाज देतोय तुला पाहण्या साजनकडे थोड तू वळाव पाहण्या साजनकडे थोड तू वळाव तुझ्यासाठी देवी किती तळमळाव तुझ्यासाठी देवी किती तळमळाव तुझ्यासाठी देवी किती तळमळाव तुझ्यासाठी देवी किती तळमळाव आपली आई बाबाला लागली सांभाळाय ना आई बाबाला लागली राखायला दादानं नाही एक रुपया पाठवला दादा पैशानं पैसा लागला बँकेत ठेवायला अगा भाऊ दादा शाळा शिकला आणि दादा लय मोठा सण झाला पण आई बाबाची त्याला दया आली नाही त्यानं आई बाबासाठी एक रुपया पाठवला नाही दिवाळीचा सण जवळ आला आपल्या आई बाबाला काय म्हणते बघा आई बाबा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं अगा दिवाळी जवळ आली गा सगळ्या पाहुण्या पायांनी सुट्टी काढली प्रत्येकाच्या घरात पाहुणे पै आले अजून माझा दादा आला नाही कवासा दादा यायचा दिवाळी सणाला फराळ करायला पैसे नाही तेव्हा काय करायचं बाबा काय करूया वाट बघायची काय करायचं आई कवासा येतोय दादा काय की लागला अगं सगळ्यांचं फराळाचं सगळे तयार झाले तरी घरात एक रुपये नाही ग कशा पद्धतीने करू म्हणते कवासा यायचा माझा दादा किती विषय चांगल्या पद्धतीनं लागली वाट बघायला अगं भाऊ विजेचा दिवस आला एक वर्षाची दिवाळी सुद्धा मी भावाला बिन बोबा तर राखली नाही कवासा येतो दादा लागली वाट बघायला दादा नाही आला नाही आला भाऊ विजेचा दिवस आला दुसऱ्या दिवशी काय म्हणते बघा आई दुकानदारांच्या घराला जातो आणि उधार बाजार घेऊन येतो आज माझा भाऊ येणार पुरणपोळीचं जेवण करतो येऊ नमस्कार दुकानदार दादा नमस्कार दुकानदार दादा बोला आज माझा भाऊ येणार आहे तेव्हा पोळीचं साहित्य बाजार द्या मला देशील ना दादा दादा जातो मी आता पैसे माझा दादाला की देतो काय आनंद आनंद झाला तोंड गोड असावं मनातली भावना चांगली असावी किती विषय वेगळाच चालला अगं दादाच्या जीवावरती उधार बाजार घेऊन आली पुरणपोळीचं जेवण केली अगं 11 वाजले तरी एक सुद्धा जेवाय नाही कवासा येत नाही माझा दादा 12 गाडी आली अगं कट्टीवरती उभा राहिली कपाळाला हात लावला कवासा यायचा माझा दादा अगं किती दिवस झाले माझ्या दादाला बघून म्हणाली 11 गाडी गेली 12 गाडी गेली तरी दादा नाही सगळं जेवण तसंच राहील चिमणी वाणी तोंड केले आणि तोंडाला पदर लावून लागली रडायला काय मी गुन्हा केला दिवाळीच्या सणाची आठवण आहे काय ग माझ्या दादाला सोनं चांदी धन संपत्ती नको होते मला पण माझा भाऊ पाहिजे होता मला आज भाऊ बिजेचा दिवस आला मी ओवाळायचे कोणाला कधी यायचा माझा दादा ग दुपारच्या गाडीची लागली वाट बघायला दुपारची गाडी निघून गेली ग नाही दादा आला दादा आला कुणी सुद्धा जेवलं नाही जेवण तसंच राहिले संध्याकाळचं 6 वाजले खरोखर बहिणीचा भाव असेल अंतकरणात माया असेल तर येईन माझा भाऊ संध्याकाळी 7 गाडीने मला भेटायला लागली देवाचं उदवद गायला लागली वाट बघायला
तशीच कट्टी बसली. बसलेल्या जागेला म्हणते अंतकरणात ना कधी यायचा माझा दादा. सहाची गाडी आली ना दादा, सुटू घातली, आगा बूट घातली, सुंदर अशी बॅग हातात घेतली आणि चष्मा घालून गाडीतनं उतरला. आईला म्हणते आला ग आला माझा दादा. मिठी मारते ग दादाला आई आला माझा दादा ग. दिवाळीच्या सणाला आलाच बरं झालं का, समाधान वाटलं मला. अगा दिवाळीचा सण आला, सगळं पाहुणं पण पण आज भाऊबीजेचा दिवस दादा गा, तुझी किती वाट अंतकरणात लागलो बघायला दादा. संध्याकाळच 6 वाजले, सकाळी नको जेवाय नाही गा, उपाशी आहे माझ्या दादा. दादा येशील ना, दादाला दारात उभा केलं, डोळ्यात पाणी लागली गाळायला. पंचारती घेऊन आली दादाला, लागली वळायला, लागली वळायला. किती विषय बाई चालला बाई ऐकून गा घेवा. दादाला घरात घेतलं. दादा हो, सकाळी पुरणपोळीचं जेवण केलंय, अजून कोण जेवाय नाही. दादा हात पाय तुझा, आई उपाशी, बाबा उपाशी, आपण बसूया जेवायला. वर 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 दादा हात पाय धुवून आला. ऐकून घे काय झालं. मी जरा मित्राशी भेटून येतो. काय मित्राशी पहिला भेटून येतो दादा. हो सकाळ ठेव ना, आई बाबा उपाशी, मी उपाशी, त्याच काय नाही तुला. अग ताई मला मित्र महत्वाचं, घरची माणसं नंतर कुठेही जायच नाही. काय भाऊ माझा गुन्हाच आहे. आलोच एवढ्या 2 मिनिटात आलो दादा. हो लवकर येशील ना. अगदी ठीक आहे. अग आई बाबाला समजूत काढली, दादा माझा लय इशारा झाला. दादा सरळ गेला, ते मित्र मंडळी जमा केलं, पैशाचं पाकिट घेतले आणि सरळ दारूच्या दुकानात गेला. येला रे येला रे येला रे येलो बाई, येला रे येला रे येला रे येलो बाई, मित्र ग मंडळी घेऊन ग बाई. दादा संध्याकाळी बसला दारू प्यायला, मित्र मंडळींना लागला दारू पाजायला. अगं रात्रीचा 11 वाजले तरी बी दादा याय नाही. आई बाबा उपाशी झोपली, लागली ताई एकटीच वाट बघायला. गलीच्या चौकटीला तक्क्या दिला आणि ताई बसली. ताईला बसलेल्या जागेला झोप लागली. रात्रीचं 2 वाजले आणि दादा आला. ह्या गटरात येऊ पाय, त्या गटरात येऊ पाय. दादा दारा पडणार एवढ्या दादाला धरते. दादाला म्हणते दादा थांब, दादा असं काय झालंय दादा. दादा का आजपर्यंत भले भले शेंट बघितलं पण शेंट दही गुणात आवाज काढायचा नाही. दादा इतर शेंटचा वास बघितला की भली भली बोलून जात्यात. तुझ्या शेंटचा वास ऐकला की सगळी कोंबी जात्यात. आमचे दोस्त आल्यात, त्यांना सन्याकला काय तर दे. सन्याक सन्याक पाहिजे. म्हणजे काय परसाना पाहिजे. परसाना हो. कशासाठी दादा. कोंबडीच मटण पाहिजे. माझा मित्र सगळे येऊन बसल्यात. देणार का नाही सांग ना, दारू पैसे दे. दादा तुला कसला आजार झालाय म्हणायचा. दारू प्याला दारू दारू टेन्शन. एक च्या आईला लावला भंडारा. अरे देवा देवा लय लांब गेले माझ्या दादा. आवाज काढायचा नाही दादा. काय गुन्हा झाला सांग म्हणून लागला दारू प्यायला. दादा काय चुकलं सांग मला, लागला दारू प्यायला. तू आहे घरात म्हणून दारू प्यायलो. मी आहे घरात. होय मम्मीने दारात जाऊन राहायला पाहिजे. राह की तिकडे का. अग सगळं भाऊ नाव ठेवा लागल्यात मला. म्हणजे मित्र मंडळी. बायको कोणती ना. बायको कोणती ना. आईला लावला भंडारा. का म्हणजे घरात झोपते नाही म्हणून. काय घरात झोपते नाही म्हणून. दादा तोंड बोलताना विचार करून बोलावे. अरे देवाची झोपते नाही म्हणून आतापर्यंत लहानाचा मोठा झालास. झाला असेल करते केलं ते. होय आता मोठा झालोय. माझं दोस्त कसलं कसलं मोठा आहे. पाटील आहेत, कुलकर्णी आहेत, दादा वाईत. शिकलेलं आणि भकलेलं म्हणायचं बाई. आवाज काढायचा नाही. काय अजिबात नाही ना. तर माझ्यासारखा वाईट कोण नाही. उभा राहते का बरं रेडिया. चुप अब्रू घाल होतेस. नाही दारूला पैसे दे. तर देतो की देणार काय. लाज वाटाय पाहिजे. पगार नि पगार बँकेत ठेवला. साई बाबाला 1 रुपया नाही दिला. पगार मागायचा नाही. नाही तर काय मग काय करायचं. अग तू घरात आहेस म्हणून मला पोरगी कोण दिन. होय हो बाहेर आईला लावला भंडारा. अरा रा रा रा.
कसा बी असू दे दारू पितोय पण आईला भंडारा लावायचा आहे का नाही काय दादा असू दे चल तुला आता झोप येतो मग काय रात्रभर डिस्को करणार टेप लावणार पॅन्टची नाडी सळी आहे का बघ आधी पॅन्ट जामा जीन पॅन्ट आहे जीन पॅन्ट बसाय येत नाही उठाय येत नाही येऊन दे मला तुला का काळजी वांग्यातला भुजाव न उभा तसा उभा तू खाली बसलं की मांडी आवळत्यात नाही आवळते आवळू दे दादा आवळायला सैल कर पाया पडतो तुझ्या गा वाईट मार्गाला जाऊ नको जाणार आगा गा गय वाट जाणार जाणार दादा का बस बसणार नाही किती विषय वेगळा चालला ग दादाला हाताला धरलं नाही का आधीवर झोपविलं अगर रात्रभर दादा दारू पिऊन लागला धिंगाणा करायला पण आई बाबाला वाईट वाटल का आई बाबाला नाही सांगितलं दुसऱ्या दिवशी दादाला आंघोळ घालायला लागली दादाला आंघोळ घातली नाही चहा देताना काय म्हणते दादा रात्रीची गोष्ट बोलू नको आई बाबा काय म्हणतील तो दादा आता तरी जेवाय बसूया चल माझ्या दादा आणि मी बाहेर जातोयच बघ काय कराय दादा काय कराय कमी पडली दादा लय अवघड झालं असला जर भाऊ झाला दादा गणपत बसायचं मी कुठं उड्या मारायला मग लय नावं ठेवायचं रे माणसा होय बाबा ठीक आहे तर दादा मित्रमंडळी घेऊन गेला नाही दिवसांचे दारू पिऊन आलं आणि लागला जो तिनेला तडातडा बोलायला किती विषय वेगळा झाला काय 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 आई दादा तो बोलत नाही त्याची दारू बोलती काय म्हणतोय बघ बोलू तिकडे सण करून घेईल काय करू असले लेकर्सनी बाळत होण्यापेक्षा वांजूट राहिलेलं चांगलं काय म्हणतोय पुढं आई कशासाठी दारू प्याला इच्छा तुला कशासाठी दारू प्यालास मी हो मी माझ्या हाऊसून दादा तुंबिया ग्लास घेतला मारत बसला अग आई तुला इच्छा तुला लाज वाटत नाही विचारा लागला की तुझी फटाकडी घरात आहे म्हणून मला बायको कण दिन की हाय म्हणून तरी बरं आहे का बरं काय केलं तिनं बरं काय केलं तुला कामाला लाभला नोकरीला असा बोलू नकोस हिला पहिला बाहेर काढ आणि मी राहायचे कुठं कुठं राजा ते आई बी घे बाबा बी घे चलायला तू ढगात न पडलास नाही का नाही आवाज काढायला कळल काय कळेल दादा झालं जरा बसा ना अजिबात नाही तू बाहेर जा मम्मी बसतो आई मी पुरगी बघाय जाणार आहे लग्न करून दिलं असत नवरा दिला असता तर सुखाने मी नग संसार केला असता अगं जोगतीन सोडतो म्हणून देवाला नवाज बोलीस नाही माझ्या जन्माची माती झाली अगं दहा बापयात एक बापय खपतोय पण एक बाई खपायची नाही अगं मी माहेर घरात राहिलो जोगतीन म्हणून राहिलो माझ्या नशिबाला पट्टा लागला अगं पाठचा भाऊ असं बोलायला लागला तर गाव किती बोलेल मला बाई रडायला गा लागले किती विषय बाई वेगळा दादा अरे तुझ्यासाठी पायाला पाने बांधणे पाच पाच गावचा जोगवा मी नाही एका दिवसाला मागितला अरे धान्य धान्याच्या दुकानात आणून विकले तुला शाळेला पैसा दिला या आई बाबाने कधी भरपत्राची साडी घेतली नाही मला गळा भरून दागिना दिला नाही मला कधी हातात चुडा भरला नाही का कधी एक दिवस गेलो नाही कुणाच्या गावाला अशी बी मी जोगते तशी बी मी जोगते चार गावाला गेलो तर काय सांगायचं जन्माला अर्थ माझ्या वयाच्या पुरी नांदा गेल्या का सुखानं संसार केला दोन दोन मुलं झाले पण मी आई बाबाने नवाज बोललो म्हणून माझ्या आयुष्याची माती झाली आणि घरात राहिलो तुझ्यासाठी र तुझ्यासाठी रात्रीचा दिवस काढला स्वतःचा भाऊ मला असा बोलत असता तर जे किती बोलल मला दादा मी पाचची बहीण होतो तुझ्या अरे बोलताना तर विचार करून बोलायचं होते ज्यावेळी अडचणीची परिस्थिती होती तुला शाळेला पैसे नव्हते तेव्हा तुझं मित्रमंडळी कोण आलं नव्हतं आई बाबाचं भडीच करते होत होय अरे जोगवा मागून जाताना केला नाही ढानाचा मोठा झाला म्हणून भाऊ लागला ग दिवसात चांगले मोजायला व्हायला हक मारते ग देवाला येते विषय बाई वेगळा
आई ओ जुगतीन झालो माझ्या जन्माला बट्टा लागला तेव्हा लय अवघड झाले आई झालेले झाले मी कुठं बी जातो नाही जोगवा मागून खातो पण या घरात राहायचे नाही शिव दादा माझा असला बोला ना तर लोक किती वाईट बोलतील मला कुठं जाते मग कुठं राहणार मी आई काय ते निर्णय तुमचा तुम्ही घ्या नाही तुमच्या लेकाला समजावून सांगा मी आता पूर्वी वेगळा जाणार बाहेर बघजाणी भाडे तिकडे गुंड तोडून घे माझं घर आहे माझं घर आहे माझं तुला मी डबऱ्यात घालील तिकडे डबरा काढायचा पडशील अजिबात नाही माझं दोस्त किती जण आहेत म्हणून येत्यात बंबी पित्यात खुर्ची बसलेलं सख्या तुकिया असला भाऊ नसलेला चांगला ग बिन भावाचे राहिलं असत तर लय चांगलं झालं आई बाबाला शांत केला भाऊ दिवसभर धिंगाणा लागला करायला संध्याकाळी विषय निराळा निराळा झाला भाऊ दारू पिऊन घरात आला आई बाबाला लागला तडा तडा बोलायला किती विषय वेगळा झाला येलूबाई एका कोपऱ्यात बसलेली होती येलूबाईच्या झिंजीला धरले आणि वडीत वडीत बाहेर नेले आणि भाऊ लागला लाता भुक्यानं मारायला एवढ्यात बाबा लागे बाबाला दया आली बाबा धावत पळत आला आणि जुगतीने लाडवा गेला लेकानं दारूच्या नशेत खोपरकडी मारली बाबा चौकडीला जाऊन थडकला बाबाच्या मस्तकात कळाली बाबा जमिनीला पडला गे लागला आई गाय करून रडायला धावत पळत येलूबाई गेली आणि बाबाच्या तोंडात पाणी घातले अग पडलेल्या जाग्याला बाबा मरून गेला हाक मारते ग बाबाला नवऱ्याला विषय बाई वेगळा लागली बाबाला मिठी मारून रडायला लागली बाबासाठी रडायला बायको लागली रडायला माझ्या वाघा ये माझ्या राजा ये सगळं गाव जमा झालंय भाऊ दारूच्या गुंगीत आहे पण गाव जमा होतय तेवढ्यात आईला काय म्हणते बघा आई आज दादानं ढक्कल आणि बाबा मेलाय असं म्हणून सांगितलंय तर सगळं गाव जमा होईल या दादाला लाता भुक्यानं मार पण आई दादानं पाडलं बाबाला म्हणून सांगायचं नाही बाबा बाथरूमला निघालता हुमऱ्यात पाय टाकला आणि बाबा पडला आणि बाबा मेला म्हणून सांगूया भावाची चूक तिनं पदरात घातली आणि गावासंग खोट बोलली खोट बोलली बाबाचं मठ सरणात घातल्या चिते लागणे दिली अगा तिनवे दिवशी राख भरली भाऊ बंद जेवण घेऊन आले माया लेखी लागल्यात रडायला भाऊ बसला पंक्तीला जेवायला भावाचा वास लागणार घणायला भाऊ तुंब्या घेऊन लागला परड्यात अंतरुणावरती तसाच पडला रात्रीचं 12 वाजले आणि हात जोडून आईला काय म्हणते बघा आई रात्रीचं 12 वाजले हे बघ असा बी भाऊ बोलतोय मला तसा बी भाऊ म्हणतो बोलतोय मला जगाला तमाशा दाखवायचा नाही ग मला माझा जग येतो आणि जोगवा मागायला पाच गावाला जातो पंचकृषी सोडतो नि कुणाच्या बी घरात राहतो नि मी आयुष्य जगतो पण तुझ्या लेखापाशी तू राहावा माझ्या आयुष्याची परवड ग मी नेऊन ठेवायचे तुला कोट पण आई भावाचं लग्न होऊ दे सगळं होऊ दे पण मी या घराला यायची नाही चालतंय ना बाई आई माझं नशीब माझ्या संग चांगल्या घराण्यात दिली असती तर माझं असं झालं नसतं जोगतीनं म्हणून सोडलीस मला माझ्या आयुष्यानं गिरा लागला माझं नशीब माझ्या संग माझं नशीब माझ्या संग रात्रीचं 12 वाजले देवानं गारानं घातले तुझ तारणारी तुझ मारणारी अनुभव द्यावा मला रात्री 12 वाजता जग उचलला आणि डोके घेतला चालण्याच्या उजेडात लागली चालायला लागली रडायला लागली रडायला किती विषय बाई चालला हाक मारते गेले वादा बाई ऐकून घेवा काय नशीब माझ तू लिहिले आई गेलो बाई काय नशीब माझ तू लिहिले झाला लाविला जीव त्यानच परक्या वाणी केलं गेलो बाई yellow bay 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 aai ga yellow bay kai nasib maaz tulile aai ga yellow bay
काय काय नशीब माझ तुली दे ज्याला लाविला जीव त्यानच परक्या वाणी केलं ग यल्लो बाय 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 गरजे पुरता जवळ येऊन नात जोडी तोंडावर गोडी मागे नाक तोंड मोडे पुरता जवळ येऊन नात जोडे तोंडावर गोडी मागे नाक तोंड मोडे आता आपलं मनायाला माझं मन मनाला भ्यादे आता आपलं मनायाला माझं मन मनाला भ्यादे ज्याला लाविला जीव त्यानंच परक्या वाने केलं ग येलो बाय येलो बाय येलो बाय येलो बाय तिजे गाला जन मित आहे नेक हो पोटात एक आणि ओटात एक धावती जे गाला जन मित आहे नेक हातामधील नेले नशिबात नाही गेले हातामधील नेले नशिबात नाही गेले ज्याला लाविला जीव त्यानंच परक्या वाने केलं ग येलो बाय 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 उद उद गाते देवा जोगतिनीच्या जन्माचे तरा निराळी म्हणते आणि पाच गावचा जोगवा मागी जोगवा मागी ते मिळत तिथं आवडीनं खातेने राहते माझ्या आयुष्याचा तमाशा झाला आज पाठचा भाऊ मला असं बोललाय तर जगदुनिया किती बोलणार पंचकृषी गाव सोडलीने पारदिवाडी गावाला गेली आगा गरीब एक सुतार दिनकर सुतार होता तिथं गावाच्या इशी बाहेर त्याचं घर होतं हा दिनकर सुतार आवडीनं खुरपी पाजवायचा गोरगरिबाची कामं करायचा सुताराला कामधंदा नव्हता गरीब परिस्थिती होती बायकोला नेसायला लुगडी नव्हती चोरांना खायला अन्न नव्हतं एवढी गरीब परिस्थिती होती सुतार आपल्या उमऱ्यावर बसलेला होता एवढ्या देवाची जुगती येल्लूबाई दारात आले आखया जोगवा दादा हो वहिनी आहे घरात आहेत की काहीतरी जोगवा ना का जोगवा ना मला बाय कुठं आली तू मी लांब ना आली दादा लांब ना आली होय ये घरात दादा हो वहिनी आहे घरात आहे ठीक आहे दादा हो एवढी परिस्थिती तुमची किती विषयाची मला जोगवा का वाढेना बाळ तू आत ये म्हणजे तुला कळेल तुझं तुला माहिती होईल ठीक आहे तर अगं उजवा पाय घरात टाकला आणि घरात आली अगं वहिनी फाटकं लुगडं नेसून ग कोपऱ्याला बसली वहिनीला म्हणते वहिनी असं का झालं अगं गरीब परिस्थिती माझी ग कसला जोगवा वाढणार तुला एवढाच विषय मनात आला आणि दादाला काय म्हणते बघा दादा माझ्या पाठच्या भावानं टाकले मला मी देवाची जोगती नाही आणि त्याला बायको कोण देईना हा त्याच्या मनात का भ्रम आला म्हणून माझ्या दादानं मला घरातनं बाहेर काढले दादा वेळ प्रसंग ना आलोय तुमच्या घराला मी किती केलं तर देवाची जोगतीन जोगवा मागतो आणि तुमच्या पोरांना खायला देतो दादा वहिनीला काम धंदा करू लागतो मला या घरात थारा द्यावा मुला आनंदाने राहायचं माझ्याजवळ दिशीला ना आनंदाने ठीक आहे आनंदी आनंद झाला दिनकर सुताराला आनंद झाला सुतारा म्हणतोय कुठल्या रूपात देवा आला ना माझ्या घराला पाठची बहीण मानतो तुला आधार दिला जोगतीनीला लागली जोगवा मागायला सुताराच्या पोराशी लागली खायला घालायला कोणत्या रूपात देव कधी घरात येईल कळायचं नाही अगा देवाची जोगतीन घरात आले आणि सुताराला कामं चांगली मिळाली पैशानं पैसा मिळायला लागला अगा जुगतीनं आपल्याला मिळतील त्या साड्या गा दरीकर सुताराच्या बायकोला लागली द्यायला पोराशी पैसे द्यायला लागली कपडे लागले आणि आवडीनं आणून द्यायला सुताराच्या घराला सोन्याचा कळस आला पोरगा इकडे आपल्या आईला काय म्हणतोय बघा आई हो कसं काय वाटतं तुला बरं वाटते का आता चांगलं वाटतंय हा बरं वाटतंय तर कोण आले काय आले काय तुझ्या लक्षात आहे का नाही
आई दादाच्या लग्नाचा विषय चाललाय. आई वा मी पोरगी बघून आलोय. आलास ना? बरं झालं, तयारी कर. हा हा करूया लगीन. हा करूया. काय हो जाऊ बाई, लेकाच्या लग्नाचा भार आहे वाटत. कोणच्या गावची पुरगी बघितली? मला वाटलं लोमतेलेवाडीची. नाही नाही, इथं बसवाडी. इथं बसवाडी बाय? नाही जवळ या, जवळ लिहू डिस्को करतेला. नाही आई का नाही दारू पिढू डिस्को करतेला. नाही शिकली याला मुंबईचा वय का नाही? वर्षात एकदा कामावर जात्याला आणि इतर महिन्याला रिटायर होत्याला. लई नाव ठेवू नका, तुमचा पण लेख माझ्या बरोबर. नाही नाही, तुम्हाला कधी नाव ठेवली ते काय? तुमचा लेख पण माझ्या बरोबर असतो. वय अगदी तो डॉक्टर पितोय. तर खरे आधी पितोय सगळा सात बारा लिखतोय बघ. मग काय का नाही, डायरेक्ट चालतं बोलतो कॉम्प्युटर म्हणायचं. लग्न ठरवायचं आता? वय लवकर ठरवून या. कळलं काय, एवढा विषय चालला का? विषय वेगळाच चालला. अगं एकनाथासाठी आनंदी नावाची बायको पाहिली आणि चांगल्या घराण्यातली पोरगी पाहिली आणि लग्नाचा दिवस आवडीनं ठरला. पण आईचा जीव तळमळत होता, माझी लेख कुठं गेली माहिती नाही मला. अगं भावाच्या लग्नात भाई नसावी पंचारती गायला. अगं कसा विषय माझ्या लेखाचा, लेखाचा चालला. डोळ्यात पाणी भरवत तर लिहू दारू पिऊन लाता घालायचा. मनात दुःख मनात ठेवलं, म्हातारी एकटीच रडते. लग्नाची तयारी सगळी झाली आणि पोरगा आपल्या आईला काय म्हणतोय बघा. आई सगळ्या सावरल्यातल्या बायका बनवायच्या, बेंगतेल्या बायका येतात तेवढ्या मेहंदी लावायला बसवायच्या. मुबते कोण आणायचंय? मुबते मुबते आरबी झटपट लावलं की इथं उडते तिथं पडतंय. पडतंय का नाही? बरोबर. बेंगतेल्या बायका लावून द्यायचं. मुबती कोण मेहंदी काढायला? पहिलं कसं होतं, वाटीत मेहंदी भिजवायची, काटी घ्यायची आणि गुणिले पानं काढायचं. इथं जिलेबी काढली की रंगायचं. ह्या आता वांग बटाटू टोमॅटो वांग दोडका इकडे बांगड्याचं काट्टं काढलं की रंगायचं. आहे का नाही? आता मोहबत्ती कोण आले? म्हाताऱ्या बायकांच्याकडे दिली की ते म्हणते ग तासभर झालं दाबाले कुठं काही ना. ती म्हणते मला बी काय माहिती नाही, ठेव काढली निकाचं दिसेल बुक्की मार. बुक्की मारली की दुसरीचं तोंडरी अडवते. ती म्हणते मारले कोणीकडनं, आले कोणीकडं, असू दे म्हणते उद्या हळद खेळताना सगळं धुवून जाते. टाचणी असते ती माहिती आहे कुणाला. नेल पॉलिश जर लावाय दिली तर नेह बायकांनी सगळं माहिती आहे. व म्हातारी बाई म्हणते कसं फिरवायचं ग, ती सवत सोडतीने उरपाट फिरवती, बूत हातात येते आणि दांडकात राहते, कशाला लावायचं ग? ती म्हणते खलबूत आहे का नाही ग, ते घालून फोड नारळाच्या शेंडी लावूया. होय का नाही? तशा पद्धतीने करायचं. वरच्या मजल्यात म्हाताऱ्या का गुडग चांगला येत नाही, चढत जाऊ देता. इकी बिकीला ढक्कल स्टार्ट गाडी आणि तर नेह बायका येतात ते खाली बसू देतात. आहे का नाही? हे बघ लग्नाची तयारी करायची गय काय आवश्यक अशी. तुम्हाला काय सांगतोय, तुने काय करायचं, पाणाऱ्यांच्या जायचं आणि फये आणायचं. फये फये काय? फये तेच की ग. इथं जोड हिरवेशी उभा राहायचं आणि वारं द्यायचं. आणि घाण असली तर वारं द्यायचं आणि मग त्याचं रारू बनवायचं. लग्नात काय काय करायचं बघ, चिवरा करायचा, रारू करायचं. आहे का नाही? चिवरा आणि रारू. मी काय म्हंटल, चिवरा आणि रारूच कि मग असू दे, आमचं तसंच आहे ते. आणि प्रत्येक जणीने येताना विश्वास पाटलांच्या दुकानदारात, दुकानदार आहेत का नाही साडीचे, त्यांच्यात मीनं 5-5 रुपयाची लुगडी आणली. सोनाळीचा मामा सुखदेव मामा आहे का नाही, त्यांच्यात मीनं प्रत्येकाला टोपीने टावेल आणलेला 2-2 रुपयाचा. एवढं महागातलं? वरात डिस्को करायचा आहे. डिस्को करताना नेसायच्या साडी आहे. डिस्को झालं की फिडून द्यायची, दोपट शिवाय गावतोय. घेतली असते आहे का नाही? एवढा सगळा मीनं जत्ता काढला 101 रुपयेचा. लय दत्ता दाट काय, मला कुणाचं घ्यायला, अगं कुणाचं घ्याय बी नको, कुणाला द्याय बी नको. आहे का नाही? तेव्हा ज्याची त्याला काम दिले, ज्याची त्यानं करायची, चिवरा रारू सगळं करायचं. आहे का नाही? कळलं काय? ऐका नाही, माळ्या बसून तुम्हीच खायचं, खाली काय आणायचं नाही. ऐका नाही, कसा विषय बाई चालला. बाई ऐकून बाई तयारी घे लग्नाची. लग्नाची तयारी केली की त्या आनंद आनंद झाला. अगं मुहूर्ताची मेड रवली, अगं नवरा नवरी मांडवा तोपा केली आणि एकनाथाचा आनंदी बाईचं लग्न सोहळा रंगला, सोहळा रंगला. पण आई लागली लिक्कीसाठी रडायला, बोलवाय नाही भावानं बहिणीला लग्नाला, बहिणीला लग्नाला. आनंदी आनंद झाला, किती विषय चांगला चालला. नावाचीच आनंदी म्हणजे सगळा आनंदच आहे. नाही
किती विषय चांगला चालला. नवऱ्या संग गप्पा मारती, किती गुलगुल बोलती. आता महिना संपत आला, नवरा का भाव झाला. ऐका नाही, नवऱ्याला म्हणते, वय काय ग काय ग, तुम्ही आता का भाव झाला, मला कस गमणार. कस गमणार, याला शिवाजीने विचारायचं. मग घरात राहू, घरात राहू काय. तुम्ही गोबर घ्या, रांगोळी काढा, मी गलीच्या दाराला काढते. घरात राहू ना. मग आता का गमना, गलीची रांगोळी रोज पुसायला लागतील, रोज घालायला लागते. काय सांगाले, गोबर घेसाव काढली की पावना तांबे घेऊन गेला की पहिली रांगोळी बघायला मिळते. महिनाभर बदलायची गरज नाही. तर ऐका नाही, तुम्ही आता का भाव जाणार, मला कसं गमणार. तसंच गमायचं, तसंच गमणार. आता गेला की कवा येतोय, काय की ये ना मा अण्णा साबण लावून देतो की आमची. काय रांगोळी घालायची आहे? नाही बस काय मी येऊ. नको नको नको, नाही 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 नाही, आमच्या आता बाहेरच्या माणसाला घरात नो एंट्री. आता तुम्हीच म्हणत असा गमत नाही. बोर्ड लिहिलाय आम्ही, तुम्ही जाणार आता. जाताना आधार कार्ड घेऊन जावा. आधार कार्ड मला येते तसं म्हणतोय, मधी बोलायचं नाही. आमच्या नवरा बायकोच्या तुझं काय चढलंय ग? नवरा बायकोच्या तर आले, तुम्हाला मज्जा बघाय मिळते. मज्जा बघते. कार्ड घेऊन जावा. हा तुम्ही बी काळे, अंधार बी काळा, पडला सत्र वळखायचं नाही. ते आराध कार्ड कोणतरी घरात घालवून येईल. काय का नाही बाळाचा बरोबर आहे की आराध कार्ड. आराध कार्डच की आमच्या माईंच्या केंद्रात मिळतय. हात लावला की बाहेर येते आराध कार्ड. असू दे, आमचं इंग्लिश तसंच आहे. भाई हो, तुम्हाला माहिती नाही आमचं यांनी बघला तर मला कधी लगीन ठरवितान. मला बघायला होतं का नाही? तुम्हालाही चांगली इंग्लिश बोललं होतं. बोलावं जरा बोला. की बोला की असं काय ते नवरा रुसला की तसंच करायचं असते, मस्का लावायला. लक्षात ठेवायचं, रुसायची गरज नाही. एवढं केलं की बस पाकच पंक्चर होतंय. इंग्लिश बोलून दाखवायचं. मला पाणी दे रे, मला फिरायला. रेड्या ही अर्ध मिरजेचा, अर्ध मराठी आणि अर्ध हिंदी. इथं राव रे, डबरा काढून पुरे आणि सायपल टाळ्या जोड रे. माझं तसंच आहे इंग्लिश. इथं राव रे, किती विषय. मला पाणी दे रे, मला फिरायला. किती शाळा शिकला कुठली पदवी? इंग्लिश. आणि मला सांगता सांगितले MBBS मशी बघित बघित शेती. शेती शेती बघित बघित मशी. ऐक नाही माझा वाघ असला, वाघ माझा गुडई गुडाचा गोळ्या मनाचा आणि काळ्या डोळ्याचा. ऐक नाही अग, हे बघा आता तुम्ही कामाव जाणार वय का नाही. कामाव गेले की पुढच्या महिन्याच्या सुट्टी सपायची आत लगेच परत यायचं. येताना मला बिनवायरीचा मोबाईल आणायचा. मोबाईल रिंग 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 रिंग, वाटी साप ताटात खेकडाचा मोबाईल. असं तिकडं बघितलं की इकडचं दिसतंय, तिकडचं बघितलं की इकडचं दिसतंय. तुम्ही तिथं ऐका नाही, दोघांनी एकमेकांना बघाय. रात्रीचा फोन लावायचा नाही, तुम्ही अंधारात दिसत नाही. ऐका नाही काय चिडते भुटक्या नाकाचं धारे शेंड्याचं. लग्नात वरात तिथं घासून बसलत. आहे का नाही महत्वकडे बाई लिंबू फिरवाय होती. आहे का नाही आता काय करंट आलाय वय. करंट आलाय राग आता नाही राग करत जातात. अग नाही की गा करत जातात. मला घेऊन जाणार, मी निघालो होतो. मला बी घेऊन जाणार ना मॅम. तुला कशाला अजून मी तू ये पुढच्या महिन्यात येतो. तुला वागा पुढच्या पुढच्या महिन्यात. पुढच्या महिन्यात नेणार ना मला. नेणार ना मला. नेणार नेतो की गा खरंच नेणार. धुळवड उसळायची धुळवडीला. कसा विषय बाई चालला. बाई ऐकून गे बाबा हे रे नुकाग बाई तुझं लागन मजला ध्याने. हे मग बाई तुझं लागन मजला ध्याने. तुझ्या चरणी लीन झालो घ्यावे सांभाळून. तुझ्या चरणी लीन झालो घ्यावे सांभाळून. तुझ्या चरणी लीन झालो घ्यावे सांभाळून. तुझ्या चरणी सांभाळून. तुझ्या चरणी सांभाळून.
तुझी महिमा पावन देवी गेलो भावरने सारे डोंगर भरना भगत लोकाने तुझी महिमा पावन देवी गेलो भावरने सारा डोंगर भरना भगत लोकाने धावन धरले पायी दे दर्शन आनंदाने तुझ्या चरणी लीन झालो घ्यावे सांभाळूने तुझ्या चरणी लीन झालो घ्यावे सांभाळूने तुझ्या चरणी लीन झालो घ्यावे सांभाळूने तुझ्या चरणी लीन झालो सांभाळूने तुझ्या चरणी लीन झालो सांभाळूने सुतीबाई चौंडक्याच्या ताला मंदी बाई रात्रंदिन गुण गात तुझ आई सुतीबाई चौंडक्याच्या ताला मंदी बाई रात्रंदिन गातो गुण तुझ आई धावती नवकरी कंटाशी आदा प्राण तुझ्या चरणी लीन झालो घ्यावे सांभाळून तुझ्या चरणी लीन झालो घ्यावे सांभाळून तुझ्या चरणी लीन झालो घ्यावे सांभाळून लवकर जावा नि मला लवकर न्यायला येवा येतो येतो काय काळजी करू नको काय म्हणलं लव कर कळलं ना वा येणार ना येतो येतो सांभाळून जावा हा अरे येतो की असं का प्रेमान सांगितलं तरी असंच करताय बघ आहे का नाही का नाही बोलायचं तुमच्या संघ बोलायचं नाही का मग बाळासाहेबांच्या संघ बोलायचं अगं मग जायचं तर आता हिथं महिना लई लांबाचा वाघ झाला बरोबर मला अवघड वाटतय होय का नाही जाणार ना तुमच्या आईला सांगून जावा तर आहे का नाही आईला लागला नमस्कार करायला आई म्हणते सांभाळून जा माझ्या अगं बाहेर गावाला गेला बाहेर गावाला नोकरीला गेला अगं लागली आई दहा दिशा रडायला तासून माझ्या सुनाच्या ताब्यात मी राहिलो किती विषय वेगळा चालला आतीबाई चा पिवा आतीबाई फव खावा म्हणती किती विषय चाललाय आता म्हातारी म्हणता आत्या झुरत होते आता सुनाच्या मनात विषय काय आला बघा ही म्हातारी घरात राहिली म्हणताना माझ्या नवऱ्यानं मला फिरायला न्याय नाही ही म्हातारी मेली असती तर माझ्या नवऱ्यानं मला फिरायला नेली असती हिजान काट्यानं काटा कसा काढतो बो म्हणाली आणि सुनाच्या मनात ग विषय निराळा निराळा आला सुनाच्या मनात बाई विषय कसा आला विषय कसा आला सुनाच्या मनात बाई विषय कसा आला सुनाच्या मनात बाई विषय कसा आला ऐकून घ्यावा आता के गे बाई रे ऐकून घ्यावा आता 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 गे आतीबाईला जेवाय वाढलं आतीबाई बाहेर फिरायला गेली एवढ्या शेजारच्या बायकाशी म्हणते होय गा शिकाशी मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे इकडे वा होय ग आमचं याने सकाळी कामावर गेल्यात नवरा माझा कामावर गेला माझं लय अवघड झालं ग मना झालंय मला काय झालं ग नवरा कामावर गेला लय आठवण येते ग मला येऊन काय करायचं म्हणजे एक दिवस नवरा गावाला गेला मातोडी बाई साहेबांनी विचारायचं बायका चिमणी वाणी तोंड करते आता चुली बसन गली पर्यंत हायर जर मारते आता येतोय काय ग माझा वाघ म्हणते आता येतोय काय ग माझा राजा म्हणते आता येतोय काय ग माझा पेडा म्हणते आता येतोय काय ग माझा रेडा म्हणते आता लय प्रेम आहे ती रेडा बी म्हणतेच कर असून तिकडे पहिलं काय होत होई आहे का नाही नंतर काय आलं आहो आता म्हणते आता उठ रे बस रे वय का नाही बरोबर आहे बाकच वाटोळ झालं आहे का नाही मानान पान द्यावं नवऱ्याचा मानसन मान राखा आहे का नाही करणाऱ्याला असू दे ग आमचं यांनी कामावर गेले आता आज संध्याकाळी मी बफे पार्टी ठेवली बफे बफे म्हणजे काय आपणच वाढून घ्यायचं उभारून खायचं बसलं की मूळ व्याधा दुखत्यात आहे का नाही पहिली कशी पंक्तीत माणसं जेवायची घास आगाव जायचा जमिनीला बसून जेवायची धर्तरीवर बसून जेवायला कधी लाजायचं नाही आता डायनिंग टेबल आले म्हणून मुडदूत झाले आणि कोतळ सुटले आहेत बघ वाकाची गरज नाही वात्या चिंगारतोय बसाय कुठे येत आहे बसलं की बेल्ट आवाळतोय नाही पॅन्टचं हुक तुटतेत नाही आता ते बी बसायचं राहिलं लग्नात नाही बफे ऑर्डर आले आपणच वाढून घ्यायचं नाही आपणच खायचं वाढायचं पत्ताच नाही कोण उपाशी जातंय माहितीच नसतंय आहे का नाही पंक्तीत बसल्या माणसाला वाढता येत आहे कोण खातंय कोण उपाशी जातंय कोण कुठं भांडी नेऊन टाकतंय कुणालाच माहिती नाही
म्हणून बपी ऑर्डर नको. आता आमच्या आमच्या घरात करूया की गुम्ही पिशील मेनू बनविणार आहे. पिशील कसला? शिलामी बनविणार, आंबुळ्याला टळवणार आणि तुला दाबणार भूक पाडायची. चांगलं वरीशी आता जाते ऐका नाही का रे? पिशील मेनू म्हणजे काय? जिला चावत नाही तिला मिक्सरला लावून पायपण घालायचं, तिला पिशील मेनू बनायचं. ऐका नाही? नाचण्याचे पिठाचे आंबील करूया, आंबुळ्या करूया, शेंगदाण्याचा झुंका करूया आणि भात आमटी करूया. चालतंय ना? मग आणि काय पाहिजे असलं तर सांगा लागलच. करडा करा. हा तुला माहिती नाही मी लय पिशील झुंका बनवते. तुला माहिती नाही? आमच्या ह्यांना मी झुंका केला होता. तुला सांगू? कुणाला सांगायचं नाही. भांगड्या गेल्या बोलायचं. बरोबर. नवीन लगीन झाल्या बाई नांदा आल्या कुठल्या भरणीत काय माहिती असते काय? नांदा येऊन 5 दिवस झाले आणि सासू जय जय राम कृष्ण हरी पंढरीला गेले. आहे का नाही? आता दुपारचा नवरा आला, भूक लागली म्हणतोय मला. आता काय करून घालायचं? गडबडीने भात चुनीव घातला, कांदा चिरला आणि फोडणी दिली. नवऱ्याला एका कानानं ऐकू येत नाही मला ग कुठं माहिती. मी म्हटलं जावा जावा हो लवकर मिठाची भरणी घेऊन या जावा. नवरा गेला आणि सरळ निर्म्याची भरणी घेऊन आला. निर्मा घेतला आणि टाकला तसा झुंकावर आला. नवरा मग तुम्ही काय झालं काय झालं? मी ना म्हणते झुंका फुगलाय खावा तुम्ही झुंका फुगलाय. नवऱ्यानं पूर्वी तर झुंका काढा खो खो खिळून खिळून म्हातारा झाला. काय सांगतेस? आमच्या सावर्ड्यात मोबराळ्यांचा दवाखाना आहे. नाही मोबराळ्यांचा मी कुठं म्हणतोय मग? असू दे, तुम्ही ते जुडून म्हणायचं. आम्ही मोबराळ्यांचा दवाखाना म्हणतोय. आहे का नाही? मोबराळ्यांच्या दवाखान्यात 1 महिना नवरा निजला पाक धुन निघालाय. तेव्हापासून आमच्या नयांचा कोटा अजिबात बिघडत नाही. तुम्हाला तर म्हणून सांगतोय कुठला सांगायचं. उद्या शेतात गेल्या अंगणवाडीत गेल्या बोलायचं, मध्ये आधी काय बोलायचं? अजिबात नाही. आहे का नाही? बरोबर आहे ना? सगळं तेव्हा आज संध्याकाळी आपण पिशील मेनू जेवण करूया. अगं संध्याकाळी मैत्रिणी गोळा केल्या, म्हातारी बसली परड्याकडच्या गलीला जेवायला. म्हातारीला घरात गेला नाही, मैत्रिणी मैत्रिणींचा दंगा चालला दंगा चालला. अगं पुरवीस तर खाली आनंदानं आनंद साजरा केला. सगळ्या घरातलं पाणी निपाणी झाले. आता सगळ्या मैत्रिणी गेल्या, रात्रीच 2 वाजले. सासूबाईला म्हणते आत्तीबाई काय झालं? आम्ही मैत्रिणी आज पिशील जेवण बनवलं होतं. सगळं पाणी झालंय, सावर्डेला महिन्यात एकदा पाणी येत आहे. आहे का नाही? तेव्हा सांगतो तसं करायचं. उद्या सकाळी 5 वाजता उठायचं. उद्या गुरु पौर्णिमा आहे. नाही तेव्हा मला आंघोळ करायची आहे, शॅम्पू घालून केस स्वच्छ धुवायचे आहे. तेव्हा उद्या सकाळी लवकर उठायचं आणि पाणी आणायला आडायला जायचं. काय हरकत नाही? मराठी शाळे बशी आड आहे का नाही? तिकडे जायचं हायस्कूल बशी आहे का नाही? जायचं. जाशील ना आत्तीबाई? आत्तीबाई मला आडाचं पाणी शेंदा येत नाही, तुम्ही जावा आणि पाणी घेऊन येवा. म्हातारी कशाला नाही म्हणती? सकाळची 5 वाजता उठली, डोळं पुशीत घागर दोर घेतला आणि सरळ आडाला पाणी शेंदायला शेंदायला गेली. म्हातारी अंधारात चालती, सुनाता पाटण पाटण निघाली माहिती नाही तिला. म्हातारीने सरळ आडात घागर सुटली, पाणी भरल्याने घागर वर लागली शेंदायला. घागरीला हात घालणार एवढ्या सुनन म्हातारीच्या ढोंगणावर हात मारली, म्हातारी घागरी सकट आडात गेली. म्हातारी नाका तोंडात पाणी जाऊन मिली, सून लागली लागली रडायला. ये माझी आत्ती ये गे आत्ती, म्हातारी पाणी पाडाय पाणी काढाय गेली नि मिली ग बाई. म्हातारी मेल्यामुळे तशी बुबडी वळते, अचानक म्हातारी मेली नाही. ये माझे सासू रात्री पार्टीला आता का नाही खाल्लं का नाही सासूची म्हणून दिली ठकलून रात्री रात्री पार्टीचं खाल्ले माझी आणि आता वेगळं बोलती. आताच आता आमच्या पार्टीत खाल्लेलं किती विषय वेगळा चालला गे लागली रडायला. माझी सासून माई चादार गेला गे बाई. म्हातारी लय गुणाची होती ग बाई. चिताक म्हातारीच पडलं का बघा गे बाई. म्हातारीला निशी लाग खरं बोलती नकटी गपकी. म्हातारी मिली रडायला लागली, तुझं काय चाललंय? शेजारी असावी तर असली असावी. अगं तू काय त्या म्हातारी पण रडाली? म्हातारी म्हणून आम्हाला कळालं. मारा लागली ऐका गे दोघी कळालं ऐक नाही तर नकटी पाक झुंजा पडून संडाला बार्टी घेईन. येते का तुला ऐके सासू कोणाचे?
माझी चित्ता कुणाच माझ तुमचं काय दुखाय लागलं त्याबद्दल तुमचं कोणतरी मरुदी आहे आमच्या म्हातारीला रडणार नाही सा का परत होय शेजार धर्म आहे आमची म्हातारी मिली तर तुम्ही रडायला लागतं नाही तुमची म्हातारी मिली तर आम्ही रडायला लागतंय तुमचं कोणतरी मरू दे 1000 रुपये घेतल्याशिवाय रडतो का बघ म्हातारी मिली आली ताप द्यायचा नाही आमच्या यांना कुठेतरी सांगा गेला कुणी सांगा नवऱ्याला तर ते कुठं जायचं गमतीच काय किती विषय वेगळा चालला ग लेकरांनी रोप दिला लोक म्हणतोय माझी आई कशानं मेली आई पाणी काढा गेली आई आडात पडून मेली आईचं 12 दिवस आता करणार चितेला अग्नि दिली 3 दिवशी राख भरली पण आई मेलेली कळवाय नाही ग भावानं बहिणीला किती विषय वेगळा आहे कसा विषय बाई चालणार ऐकून घे बाबा बहीण भावाचं नातं किती वाईट असू दे पण दुःखाच्या वेळी एकमेकाला निरोप द्यावा अगा बहिणीला यातलं माहिती नाही 10 दिवस आलं आणि रात्री 12 वाजता आई स्वप्नात आली काय म्हणते म्हणाला अगा येलूबाईला म्हणते येलूबाई अग झोपलीस कशाला उठकी आता मी तुला भेटायला आलो ग परत भेटायचे नाही अग झोपत जागी झाली आईला लागली बघायला आई कुठे गेली माहिती नाही तिला दुसऱ्या दिवशी लागली विचार करायला निघाली जोगबा मागायला पण गलीच्या बायका चांगल्या होत्या या गलीच्या बायका काय म्हणतात बघा होय गावशी कसे काय झालं ह्या भावानं कशी बी असू दे आई मेली लेकीला सांगायला नाही आम्ही गलीच्या बाई काय कसे बी असू दे येडूबाई देवगुणाची त्या येडूबाईला कुठं बी असू दे सांगाय जाऊया तिची आई मेली ग तिच्या पर्यंत निरोप देऊया जाऊया ना हावशी काशी चालल्या ऐकाव्या बाई ऐकाव्या बाई दुःखाचा ग सांगावा लेकीला हाये विषय कसा समजून घ्यावा ग बाई घ्यावा ग बाई बहीण भावाचा विषय कसा निराळाच हाय हौशिका शिवना तानात ना चालाय लागल्या कोणच्या गावाला असेल येलूबाई माहिती नाही त्याला दुपारचं 12 वाजली येलूबाई जोगवा मागून निघाली एवढ्यात हौशिकाशी जंगलात गाठ पडली ताई साहेब काय करायला तुला काय झालंय काय सांगू तुला म्हणजे अग आईला बरे नाही आई मिली माझी आई मरून गेली ग कसं सांगितलं नाही कुणी मला सांगितले म्हणजे आम्हाला तू कुठायची माहिती नव्हतं म्हणजे दादा सांगायचं नाही नाही दारू पिऊन फुल होय आईचं उत्तर कार्य झालं होय ग उत्तर कार्य आता केली तर तू म्हणजे आई पुढे चला येतो परवा दिवशी उत्तर कार याला मी अगं हौशी काशीला निरोप दिला हौशी काशी पुढे आल्या अगं 12व्या दिवशी येलूबाई आवडीनं किती मनातलं दुःख लागली ग लागली जगाला सांगायला डोळ्यात पाणी भरलं आणि आता गावा घनाकडे आली आईचा फोटो पुजलाय भाऊज एका बाजूला भाऊ एका बाजूला बसलाय आता एवढा विषय झाला नि येलूबाई उजवा पाय घरात टाकणार भावाची तळपायच्या मस्त का लागली कोण गई काय करायली दादा एवढ्या लवकर दादा माझी आई मी सांगाय पाहिजे होत तुला मला अरे दुःखाच्या वेळी कशी सुद्धा तुझी का बाहेर उंबऱ्याची आत यायचं नाही उंबऱ्याची आत यायचं नाही होय अजिबात नाही ठीक आहे दादा चलायला गायला वाट माझी आई मिली तिथं माझ्या जन्माला काय अर्थ राहिला ज्या दिवशी आई गेली बाबा गेला त्या दिवशी सगळेच गेलं म्हणाली आणि हुमऱ्याच्या बाहेर आईला नमस्कार केला किती विषय बाई चालला बाई ऐकून घे बाबा हाक मारते ग आईला आईला नमस्कार उमऱ्या बाहेरनं केला आणि रडत रडत आले आईचं 12 दिवस झालं नाही सांगितलं भावानं मला रात्र दिवस झुरणी लागली ग सुतारा जगाला आले सुताराचा दादा म्हणतो काळजी करू नको अग सख्या भावानं टाकली तुला मी आधार देतो तुला अग बहिणीनं दुकाटाची साडी घेतली आणि सुतारा तिचं दुःख वेगळं केलं अगा 4 घास भाजी भाकरीचं वाढलं अगा वहिनीनं मानलेल्या गा डुईवर तांब्यावर पाणी घातलं किती विषय वेगळाच चालला मनातलं दुःख मनात ठेवले जोगवा मागून लागली जगायला इकडे बायको नवऱ्याला काय म्हणते बघा होई काय ग
तुमची आई मेली मला लय वाईट वाटत. तरी मन तुझा ठकली कशी आहे? ऐकून घे बाकी, ठकलीस कशी आहे बाबू? मग भोपळ्यासारखे वाढलोय मी. वाढलं कमी आहे काय? मग पंकजा तिकडेच बसल्यात चोकलंय की आहे का नाही? आणि हॉटेलात ना जेवण घेऊन यायचं मला लय कंटाळा आलाय. मी का घरात जेवण बनवायचे नाही? आणि मुरगुड गावात जायचं आणि सदानंद दुकानात ना मला पेशवाई साडी घेऊन यायचं. घेऊन ये. पेशवाई साडी आणणार आहे ना? पिशव्या ना? पेशवाई पेशवाई आहे का नाही? पिशव्या गोळा करून काय दुकान काढायचं आहे भाई? एकात वांगी, एकात बटाटो, एकात टमॅटो. बरोबर आणतो. येणार ना? घेतो. येणार ना? माझा गुन्ह्याचा वाघ माझा धावतो याग आहे का नाही? आग आहे का नाही? हे आपला नवरा मिळायला नशीब पाहिजे आहे का नाही? वडाच्या झाडाची पूजा बायका करते आता. मी बाबळीच्या झाडाची पूजा करतो म्हणून खणखणीत नाणं मिळाले मला आहे का नाही? चार फुटाचा तर पाच फुटाचा कालवा करतोय. खणखणीत पाहिजे दही गुडाचा, दही गुडाचा आराला देऊन बायको खणखणीत आहे. असू दे. आणणारा का नाही? बायकोच्या तालाव नाचाय लागला, धाब्या नड बनाय लागला, बायकोला साड्या काय घायला घ्याय लागल्या, बायकोला चांगल्या पद्धतीने मानाय लागल्या. अगं बायकोसाठी पैसे लागले ना पैशाची तेला एवढा विषय चालला या नवरा बायकोचा. तेव्हा आई रेणुका म्हणते ज्या जुगती नेला यानं घरातून बाहेर काढली. स्वतःच्या बहिणीने जोगवा मागून याला जतन केलं. मी देवाचं जोगते. पुढच्या दाराला भा काय बरं तुम्हाला काम करायच नाही वय? काम आमचा व्यवसाय ना. भात बांगडा आलता सकाय? आमचा व्यवसाय. भात कापाय आलता सकाय? आमचा व्यवसाय. भात मळाय आलता सकाय? व्यवसाय. आमचं उसुशी थाईत ते गादीत घाला आणि खाटाखाली सारा. यांना पटत नाही देवा धर्माचं काय? यांनी गेलं उडत. आमचा उडत काय पॉवरफुल बोलती नाही बाई? काय म्हणाली? हिला 840 चा करंट आहे. भंडारा माझा 9 लाखाचा आहे. असू दे, ठेव तिकडेच. काय जातोय वही? काय ग तुम्हाला बाई काय म्हणते बघा देवाची. ऐकलं की गेला उडत म्हणते बघा. राग आहे का नाही? मी शेभाड्या तुला ती जाऊन जे पडत ऐका नाही. चाट करणं तिला सांगायचं दहा पैसे बनून केला की पैसे आमचे न्यूज हो तर मग अगं जोगवा वाढला असता आमची चुल सासू बाळ झाली या. आता मग सासरा आमचा मिलिटरीत होता तेव्हा गोळ्या मारा गावले नाही, आता गोळ्या मारल्या. ही बाई अशी बी ऐकत नाही तशी बी ऐकत नाही. माझी भाकरी खराब तिया चाटकन जावा आणि त्या बाईला ढकलून द्या जावा आहे का नाही? देतो देतो. मऊ बोलायचं नाही, रागानं बोलायचं, नाहीतर घसून लाट घालायची बघा. ढकलून देणार ना? नाही ऐकले की लागत घाले फुटबॉल सारखी गडगडीत जाऊन दे. सांगा सांगा तस काय कोण जरा सांभाळून बोल ना. आलो मध्ये ढकलून तुला देणार. ढकलून ढकल्याला धक्का लागला तर काय होईल? करंट बसेल. ढकलून देणार मला जर ढकला आला तर करंट बसेल. मी कोण आहे माहितीये ना? करंट. एवढा विषय झाला नवऱ्याला राग आला. रेणुकानं होमऱ्यावर परडे ठेवली आणि चौकडीला तक्क्या देऊन बसली. निमित्त पाहिजे वाटत दिलं. अगा भाऊ धावत पळत एकनाथ आला आणि झिंजीला धरलीने ढकलून लावली तिला आणि राग आला त्यानं उजव्या पायानं ग परडीला लात मारली. आई रेणुका म्हणते एवढंच निमित्त पाहिजे वाटत मला. ज्या पायानं परडीला लात मारली त्या पायाला घेरणीचा जर लागेल का? याच परडीतलं खाऊन तो देवाच्या जुगतीनीच्या जीवावर मोठा झाला असे. अहो माणूस जेवते पत्रावळी तर ज्यावेळी गरीब परिस्थिती असते त्या पत्रावळी जेवल्यानंतर जर आई रेणुका प्रसन्न झाली तर पत्रावळी जेवणारा माणूस सुद्धा सोन्याच्या ताटात जेवतोय. पण सोन्याच्या ताटात जेवत असताना जर त्यानं पळसाच्या पानाच्या पत्रावळीला लात मारली तर त्या पत्रावळीचा अपमान होतोय. सोन्याच्या ताटापेक्षा पळसाच्या पानाची पत्रावळी श्रेष्ठ आहे का? जर ती श्रीमंती निघून गेली आणि रेणुकानं जर ग्रह फिरवलं तर परत त्या पत्रावळीतच जेवायला लागतंय.
म्हणून दुःखाची वेळी असू दे सुखाची वेळी असू दे पत्रावळी लाखमालाची असते. श्रीमंतीचा गर्व नसावा, डोळ्यावर पैशाचा धूर पैशाची मस्ती नसावी. एवढाच विषय झाला यानं परडीला लात मारली. आई रेणुकानं भंडारा हातात घेतला, माझ्या जुगतीनीचा तुना अपमान केला. ज्या पायानं परडीला लात मारली त्या पायाला घेरणीचा आजार लागेल. आणि जुगतीनीची किंमत का तुला लाख मनाची कळेल. एवढा शाप रेणुकानं दिला, रेणुका निघून गेली. भाऊ आवडीनं आला, बायको लागली जेवाय वाढायला, एकनाथ लागला आवडीनं जेवायला. किती विषय वेगळाच झाला. यातलं यल्लूबाईला काहीच माहिती नाही. रात्र निघून गेली आणि भावाला ताप आला, ग पायाला फाड उठलं, रक्त पु लागलं गळायला. बायको म्हणते, होई काय ग तुम्हाला असं कस झाल, काय झालंय, खुशियार व्हायला लागले, फरटात वाकले. लय दुःखा जाई, लय दुखा लागले भयंकर. आता मोबराळी निजलं असतील. हा मग तेच की, आता रात्रीचा येणारा फेमस डॉक्टर, रात्रीचा येणारा फेमस डॉक्टर म्हणजे बाळूस होता. आहे का नाही? कवा बी फोन लावा, 24 तास सेवा चालू, पैसे 6 महिन्यांवर शान द्या. आहे का नाही? कवा बी उधार खात बाळासो सुतार वय का नाही? अर्ध्या तासात येतो, 24 तास सेवा उपलब्ध. आहे का नाही? बाकीच्या इंजेक्शन 70 रुपयाला असलं तर आमच्या बाळू सुतारांचं इंजेक्शन 50 रुपये. 20 रुपये डिस्काउंट फ्री का? त्यांना एलआयसी फ्री आहे नाही म्हणून. असू दे, बाळू सुतार तसं लई चांगलं आहेत, मोबराळे बी चांगले आहेत, परंतु फिरायला सवड नसती नाही म्हणून त्यांच्या दवाखान्यात लाईनीने उभारा लागतंय. आहे का नाही? सुतार आमचं रेनकोट घालून पावसात न पळत्यात. आहे का नाही? असू दे, राग आला वय चला, उद्याच्या उद्या दवाखान्यात जाऊया. चला जाऊया डॉक्टरच्या दवाखान्यात. नेलं डॉक्टरने इंजेक्शन केलं, गोळ्या औषध मलम दिला. अगं फुरविस्तर खाल्याने पडल्या पडल्यास घोर आहे लागला. 12 पुढे लागली, वर फाड उठायला लागला, दोन्ही हातांचे करायला. डॉक्टरने उरपाट इंजेक्शन केलं का काय? तुमचं कमी याच ते वाढायलाच लागलंय. वाढलंय आहे का नाही? नवऱ्यासाठी दागदागिने लागली कायला, पण नवऱ्याचा आजार वाढायला लागला. मांडीचं मास लागलं कुजायला. नवऱ्याला म्हणते, वही उद्यापासून धोपट घ्यायचं आणि रेडिया गलीच्या दाराला नाही पर्ड्याच्या खोलीत निघायचं. ताट घ्यायचा, तांब्या घ्यायचा, वाटी घ्यायची, तिकडे जेवायचं, आत यायचं. सगळ्या खडीच्या बायका मला नाव ठेवतील. हिच्या नवऱ्याला घेरणी लागली, आम्हाला बी लागल म्हणतील. आहे का नाही? असली असावी बायको. आहे का नाही? चांगला होता तो नवरा, जवळ पाहिजे नवऱ्याला. दांडगी मला माहिती नाही. माझ्या सकाळी मी तळ्यावर धुणं धुवाय गेले होते ना, आता घाल पडली. तेव्हा मी तळ्यावर सकाळी धुणं धुवाय गेले होते का नाही? तेव्हा ते राजू दादा हिरुगडेचे त्यांची बायको काय म्हणाली माहिती का? चल चल म्हणाली, बाजूला बसायचं, माझ्याजवळ यायचं नाही. अशा बायका करत्या तांबादा. अरे अवघड वाटतंय म्हणत की जगाचं ऐकून येत ऐकून ये मला माहिती नाही. आता घाण पडली म्हणून मला ढकलून द्या. मुक्का घेतो चांगल्या गुणाचा तू म्हणून. गॅस बघू म्हणून उद्यापासून लांबणच बोलायचं. ताट वाटते नवरा मिळवीस तुरच. ऐका नाही काय सांगायचं. ए कुत्तो नको रेडिया, पर्ड्याकडे नाही जायचं बघ. बर घरात यायचं नाही. पडतो मला या प्रसंगाला. ऐका नाही, एवढा विषय चालला ग. स्वतःच्या नवरीला तिनं वरडून पर्ड्याकडे लावला. स्वतःच्या बायकोने ही किंमत केली तेव्हा तिला बहिणीची किंमत का बहिणीची किंमत कळाली का? पाठची बहीण असावी तर अशी म्हणाला. मना त्या मनात लागला धुरायला. बायको जेवाय वाडीनं, शिळं जेवण लागली वाढायला, शिळं लागला खायला. अगं मास लागलं कुजायला, रक्त बंबाळ झाला, किड मुंग लागल्यात फिरायला, कुत्र येऊन लागले चाटायला, एवढी दुर्दशा लागली, दुर्गंधी लागली गलीला सुटायला, भाऊ मंदाने बहिष्कार टाकला. आपण नवऱ्याची दया माया ग हिला आली नाही. आता नवराच कामाव जायला नाही तर पैसे घरातले खाऊन संपले, हिजे बी झुंज्या लागल्या लोंबकळायला. आता नवरा आज मरतोय का उद्या मरतोय का अवघड वाटाय लागल. नवऱ्याला म्हणते, वई काय ग इधराव ना आलो ना. मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं. बोल की ग, काम धंदा बोल की ग, बोल की ग. एवढा कुजलाय तर आम्ही प्रेम करतोय बघ. बोल का, बोल की वई तांबाला म्हणत बोलते. वई काय सांगतो तरी इकडे बाय डसा होते. ऐका की एलआयसीचा हप्ता उतरून कागद कुठे ठेवले सांगा मला जरा. काय एलआयसीचा हप्ता उतरून कागद आणि दादांच्या तिजोरीत असतील नाही? पर्ड्यात पर्ड्यात का गोबर घेसात पुरून ठेवलेत? मला सांगा सांगा, नाहीतर जिजुरीत असलं तर कुलपान काढून ठेवतो बाजूला. मेला बिला तर मागणी नाही गावली तर अवघड. जिजुरीत नाही का? नाही
जेजुरी जेजुरी था सांगतो इकडे घर कुणाच्या नावावर आहे घर माझे अण्णा परीट आहेत का नाही स्टॅम्प बनवून आणतो अंगठा लावा काळजीच ना अंगठा माझ्या नावा होतय मागणं करचे दादा मी आमच्या मम्मी पप्पाला भेटायला जाते मम्मी पप्पाला भेटाय मला माझ्या मम्मीची आठवण येते हात लावायचा नाही मला माझ्या पप्पाची आठवण येते मम्मी पप्पाला भेटायला जाते का दुसऱ्याला सवय आहे भवाने कुजकू बोलते म्हणून असं बसलाय कुठल्या मूर्त आई बाळ झाली असेल पप्पाला मला भेटायला जाते असू दे दुसरा करते झालं बोलून असल्या गुणाचा आहेस म्हणून आतापर्यंत पूर्वी आहे नाही बघ आहे का नाही असल्या गुणाचा आहेस चार फुटाचा आहेस आठ फुटाचा कालवा करतोस म्हणून पूर्वी आहे नाही बघ इकडे बघा इकडे बघा मी महिनाभर रायाला मायाला जाणार जाऊ मायाला जात का दुसऱ्या मायाला नाही नाही तुमच्या बोंबीची शपथ मी माहेरला जाणार बोंबीची माझ्या आता तुम्ही आज बी मरणार देवी मरणार जाऊ अंगठा लावणार ना मग एलिसीच कागद देणार ना बर असू दे मी माहेरला गेल्यावर तुम्ही मेला सतर चहा तेवढा देतो करून डामनाच पिवा हा अनागरम चहा बाई त्याचा विषय बाई चालला बाई ऐकू नये घे बाबा जाऊ ना माहेरला 15 दिवसाच्या 15 भाकरी करून ठेवतोय अर्धी 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 पाण्यात भिजवून खावा ऐक नाही कालवा करायचा नाही परड्याच्या शिनीच्या खोपीत तुम्हाला झोपवतोय बाहेर न कुलूप घालून जातोय दंगा करायचा नाही शेजाऱ्यांना डिस्टर्ब करायचा नाही ऐका नाही कळलं काय जाऊ ना जाऊ खरं जाऊ ना अंगठ कोणी लावायचं नाही बर स्टॅम्पवर अंगठा कोणी लावायचा असं का सांगायचं स्टँडवर ना स्टॅम्पवर स्टॅम्पवर आहे का नाही एल आय सी ची कागद कुठं आहे तेवढी चाट चाट सांगायचं जाऊ ना मी सांभाळून राहा हा कोंबड्याची पाणी पेढेरा भरून ठेवला त्यातलं पाणी प्यायचं इकडे तिकडे धक्काबुक्की काय करायचे नाही हात लावायचा नाही कळलं ना मग जाऊ मी माझा कोंबडा ग कसा खुडूक बसला जाऊ ना मी खुडूक बसला तू जाऊ काय जाऊ वयू खुडूक बसलाय म्हणून आता तलंग असू दे राग आला राग आला ना सांभाळून राहा जाते हा जाऊ काय मी जाऊ कसा विषय बाई चालला बाई ऐकून घे बाबा 15 दिवसाच्या 15 भाकरी त्याला दिली आणि बायकोन बाहेर कुलूप घातलं निघून गेली माहेरला नवऱ्याची दया माया आली नाही तिला लग्नात नवरा बायकोनी सात फेर मारायचं असते त्यावेळी बायकोन वचन दिलेलं असतं सुखा दुःखात साथ देईन दुःखाच्या वेळी बायकोन पाठ फिरवली म्हणाला काय माझ्या जन्माला अर्थ राहिला बायको म्हणते मेला तर बरं होईल नी कवास आम्हाला सांगावा येईल अगं पाण्यात भिजवून भाकरी लागला खायला तवा ताईची आठवण ग लागली यायला माझ्या ताईनं जोगवा मागून मला सांभाळावा म्हणाला त्या देवाच्या जोगतीने लमिना घरात बाहेर काढली म्हणून माझ्या आयुष्याचा तमाशा झाला आता दुःखाची वेळ आली तेव्हा ताईची आठवण आली म्हणून माणसानं आयुष्य जगत असताना कधी कुणाचा विश्वासघात करायचा नाही आणि कधी कुणाचा अपमान करायचा नाही सुखाच्या वेळी सगळी येतील पण दुःखाच्या वेळी ज्यानं साथ दिली त्याला कधी विसरायचं नाही आज आपण एखाद्याचा विश्वासघात केला तर परमेश्वर त्याच्या पलीकडे आपला विश्वासघात करतोय सदैव लक्षात ठेवावं किती विषय वेगळा चालला वेगळाच चालला बायको गेली माहेरला लागला शिळ जीवन खायला अगं घिरणीचा आजार वाढायला लागला किड भोंग लागल्यात भोत्याने फिरायला जशा कळंगात नागल्या सुटायला तसा रात दिवस लागला तोंडा हात मारायला शिमगा लागला करायला देवाला म्हणतोय कवाच मरण येईल मला लागणार रडायला आता या आत्ता मी मरण आणि मग मी मरण याचा सगळा काढवा गलीच्या बायकाच दिसन वहिना तेव्हा गलीच्या बायका एक दिवस जमा झाली आहे आणि काय म्हणते आता बघा होय काय शिकाशी काय झालं 4 दिवस नव 5 दिवस झाले बा आता मला नीज नाही बघ का
रातभर तो शेजारचा भाडी आरडतोय, काय झोप लागती वय आम्हाला? तू तिच्या घरात आरडतोय, तुला काय झालं? काय सांगतेस मर्दिनी? काय झालं? लईटाचा बोटक असतोय, लई वाईट वाटतंय ग, झोप लाग ना आम्हाला. त्याच्या घरात तू काय पण करू, त्याच्या घरात तू करून दे. आम्हाला नीट लागना झाली, आमचं येणी इच्छल करून देत. हात मागावर आहेत, खडा 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 दिवसभर करतात. संध्याकाळचं निजायचं विश्रांती घ्यायची म्हटलं तरी सुद्धा असं होतंय. मग कशाला भाडे नसल्या जगायचं? थिमिट खाऊन मारायचं का नाही? सगळ्या गलीला ताप देतोय भाडी. काय करतो करू? येतो की मी येतो ना? नाही नाही नाही, शेजार जित्या पण इथं पोस्ट मॉर्टर करायचं आपण. नको 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 पापा, इथे पोस्ट मॉर्टर. किडनी ओके म्हणजे 6 लाख मिळतात बघ. आज 2 डोळी की 2 लाख 8 लाख झाले, बाकीचं पार्टी केले केवढं मिळतात बघ. सगळं जे काय का नाही सगळं एलआयसी उतराय का होती इकडे? हो तर काळजीच करायचं, एलआयसीच गोळ्या काय का नाही सगळं मारूया. ए सांगताय कोण घ्या गे? अगं त्याचा हाल बघवा ना, आम्हाला बायको गेली त्यांच्या गावाला. पण येलूबाई जुगतीन लय चांगली होती, तिला सांगायला जाऊया. तुझा भाऊ आजारी पडलाय, आजारी पडलाय, त्यातनं काहीतरी मार्ग काढेल ते. सगळ्या बाया बाया जमा झाल्याने येलूबाईला हुडकायला आल्या. पारदेवाडी गावात लागली होती येलूबाई जुगतीन जोगवा मागायला. आता जुगतीन जोगवा मागून सुताराच्या घरला जाणार, एवढ्यात बायका घाट पडल्या. काय होत आहे साहेब, काय करायला? काय नाही, तुलाच हुडकायला बाळ. का काय सांगायचं तुला? तुझ्या भावाला लई बरं नाही. काय झालंय भाऊ? कोपीताचा कोंडुळ्याचा लोळा लागलाय. आता बायको कुठे गेली? ते आता कुठे गेली भजन करत कोणाला माहित कर? तो तर वळू लोळा लागलाय. काय झाले माझ्या दादाला? काय लई बरं नाही, आता जगला तर काय मुश्किलच आहे. दोन एवढं वाईट झालंय, तू आलीस तर तो जगल, नाहीतर तो खलासच. अरे बापरे, कसा बी असू दे माझा पाठचा भाऊ असू दे मला. आई गेली बाबा गेला ग, त्याचं कर्तव्य त्याच्या संग म्हणाले. आजपर्यंत देवाला म्हणते मी काय सुद्धा मागितलं नाही. माझ्या भावाला बघायला बघायला मी जाणार. सगळ्या बायका तुम्ही ते बायानो चला तुम्ही पुढे. बर ठीक आहे. आग गेली तर लागली जोगवा मागायला. कुणी भाजी दिली, कुणी भाकरी दिली, कुणी धैवा दिला. तो वाला जोगवा गोळा केला आणि भाऊचाच्या गावाला आली. गलीच्या दाराला बघते तर कुलूप आहे. कुठं आहे भाऊ? हाय बघा तिकडे पडल्यावर खोपीत. ठीक आहे, तर आड वाटणे गेली खोपीत ना आवाज आला. अगं मागच्या बाजूने कुड फाडला आणि खोपीत जाऊन बघती. दादाचं मांडीचं मांस लागले कुदायला, किडभोंग लागल्यात फिरायला. दादाचा अवतार भिकाऱ्याच्या पलीकडे झाला. उठ माझ्या दादा म्हणाली, दादाच्या मानेला हात घातला आणि ओठवून बसवलं. दादाची दुर्दशा निराळी झाली. अगं दादाला म्हणते, खा माझ्या दादा ग, भाजी भाकरी लागली चारायला. स्वतःच्या बहिणीला दया आली, तवा भावाला लाज वाटायला लागली. भाऊ खाली मान गाडून लागला रडायला. ज्या जुगतीनीला मी नाही, ज्या बायकोसाठी घरात बाहेर काढली. मित्रांचं ऐकलं, एक जुगतीन घरात असून मला कोण बायको दिना असा भ्रम माझ्या डोक्यात तयार केला. आणि देवाच्या जुगतीनीला घरात बाहेर काढली. तीच जुगतीन आज माझ्या दुःखाच्या वेळी उपयोगी झाली, उपयोगी झाली, उपयोगी झाली. ताईकडे बघून लागला रडायला, ताई लागली चारवायला. ताब्या भरून पाणी पाजलं. दादाला म्हणते, झोप माझ्या दादा. दादाला म्हणते, उद्या परत येतो मी, दादा सांभाळून राहा. दादाला आवडनंदानं झोपवला. आई रेणुकाना काय म्हणते बघा, आजपर्यंत आयुष्यभर मी सेवा केली, मी तुझ्याकडे काय नाही मागितलंय. देवा पाठचं तरी असावं, नाहीतर पुढचं तरी असावं. माझा पाठचा भाऊ आहे, कधी हाक मारला तरी येईल वेळ प्रसंगानं माझ्या भेटीला. तेव्हा तुझा सत्वाचा भंडारा आणि कडुलिंबाचा रस लावतो माझ्या दादाच्या अंगाला. दादाच्या जखमा कमी येऊन दे. 5 पौर्णिमेला मी डोंगराला घेऊन येतो. 5 पौर्णिमा होईपर्यंत माझा दादा चांगला व्हायला पाहिजे. साडी चोळीची वट्टी भरतो आणि दह्या दुधाचा अभिषेक घालतो. आई रेणुका येतो ग, येतो तुझ्या डोंगराला. भावासाठी नवस बोलते माझ्या समजतेच्या देवीला. अंतकरणात देवाचा धावा केला, आनंदी आनंद आला. कडुलिंबाचा रसनी भंडारा दादाच्या अंगाला लावायला लागली. अगं पहिली पौर्णिमा आली, आता दादाचा पाय कुजलेला आहे इथं. एवढं मास लंबाय लागले दादाला न्यायचं डोंगराला कशाला. बैलगाडीची यात्रा निघाली आहे. प्रत्येकाला म्हणते, माझ्या दादाला घेऊन येऊ. माणसं म्हणते, नको नको नको, त्याचा गिरडी ताजे रामाला लागला तर आम्ही काय करावं, काय करावं. दादाला कसा न्यायचा डोंगराला, कसा न्यायचा डोंगराला. बुरडाच्या घरला गेले आणि सुंदर असा बेळाचा मोठा हर्रा तयार केला. त्यात कडुलिंबाचा पाला घातला आणि दादाला उचलून तिथं बुट्टीत बसवलं. दादाला उचलून ढोकीला घेतलं आणि उदवद गाईत निघाली बहीण भावासाठी, भावासाठी डोंगराला. भावासाठी बहीण निघाली बाई सौंदतीच्या डोंगराला. बाई गारा गाणी विदा
उद उद गायला लागली, सावलीला बसायला लागली. दादाला झऱ्याचं पाणी पाजते, मिळत ती भाजी भाकरी चारती. अगा मनुच्याने त्याला दैवा सोडला, जोगबावी सत्यवाला यात्रा आली. दादाला म्हणते, दादा लिंब नेसाय पाहिजे तुला. दादाला कुंडाच्या बाहेर पाणी आणलं, ने आंघोळ घातले, कडू लिंब बांधला आणि दादाला लागली बुट्टीतनं फिरवायला. आई रेणुका माझा दादा ग, स्वतःच्या पायावर चालाय पाहिजे म्हणाले. दादाला घेऊन रेणुकाच्या मंदिरात आली, लागली रडायला. आजपर्यंत मी जुगती नसून तुझी भक्ती केली, अगा अंतकरणात भक्ती केली, या भंडाऱ्यात ताकद असावी, तर आई रेणुका या शक्तीचं तुनं महत्व जगाला दाखवावं. आई रेणुकानं या जनजोग्यांच्या हातात भंडारा दिला, या भंडाऱ्याच्या जीवा जगाचा राज्यकारभार करशील. लाखमोलाची शक्ती या भंडाऱ्यात असणार, त्या भंडाऱ्याची ताकद दाव मला, माझा भाऊ मरणाच्या दारात न परत येऊ दे, या जुगतीनेचा विजय होऊ दे, विजय होऊ दे. रेणुकाला गारानं घातलंय आणि परत घेऊन आली गावाला. दादा चांगावले जखमा वाळल्या ग, दादा चांगावले खपले पडले, पांढरे डाग राहिले. दुसऱ्या पौर्णिमेला दादा काटे घेऊन चालायला लागला. अगा दादाला दुसऱ्या पौर्णिमेला लिमणे सवला, दादा घरला आला. तिसरी पौर्णिमा निघाली, दादा तबीन काठीचा चालायला लागला. दादा चालायला लागला की त्या आनंद आनंदाला, स्वतःच्या भावासाठी जोगवा मागून पैसे साठवायला लागले, धान्य विकायला लागले आणि दादाला डोंगराला नेते. चौथ्या पौर्णिमेला दादा हाय तसा झाला. पाचवी पौर्णिमा आली, दादा म्हणतोय ग, धन्य धन्य माझे ताई, ज्या बायकोसाठी मी न तुला तोडली ती बायको मला सोडून गेली, पण माझ्या बहिणीनं मला जिवंत केला, मरणाच्या दारातून परत आणलं. अगं देवाची जोगतीन म्हणजे एवढी हलकी नाही, मला तुझी किंमत कळाली. दादाला म्हणते, दादा देवासाठी साडी चोळी घेतो आणि दह्या दुधाचा अभिषेक घेतो. अगं साडी चोळी घेतली, दह्या दुधाचा अभिषेक घेतला, मंदिरात आली, भावाच्या हातनं देवाला अभिषेक घातला, साडी चोळी नेसवली. आई तुझं नवस पूर्ण केलं ग, धन्य धन्य झालं म्हणाले. दादाला घेऊन घराकडे आली. अगं दाराचं कुलूप मोडलं, दादाला घरात बसविलं. दादा पाच पौर्णिमेची यात्रा मी पूर्ण केली, दादा मी आता जातो. ताई मला टाकून जाऊ नको. होय हो, आता किंमत कळाली तुला जोगतीनेची. चूक झाली दादा. हो विषय ऐकून घे. सांगा, ज्या दिवशी जोगती सोडली आई बाबांना मला, त्या दिवशी माझ्या आयुष्याची माती झाली. अरे रक्ताच्या नात्यान तरी प्रेम द्यावं जनजोग्यांना. अरे घरच्यांनी टाकलं तर जगदुनिया किती टाकेल मला. दादा ही जोगतीने मनात आणले तर मरणाच्या दारातून सुद्धा नात्या गोत्याला परत आणू शकते, एवढी शक्ती आई रेणुकान दिली. बरोबर आहे, पण ती मानणाऱ्याला जाणणाऱ्याला आहे. दादा ज्या दिवशी माझ्या झिंजीला धरून मला घरात बाहेर काढलीस, त्या दिवशी तुझं माझं नातं तुटलंय. अरे जशी मला घरातनं बाहेर काढलीस तशी वाजत गाजत न्यायला येशील मला, तवा येईन मी दादा तुझ्या घरला. हरकत नाही, आनंद कळलं काय सांगतो. पाच घागरे आंबील घ्यावी, रण हलकी वाजत घ्यावी, जर जुक्तीनीचा मेळा सुती चौंडक घ्यावे. जगाला मानाची साडी, मला मानाची साडी, वर सोन्याच्या दागिरे. तुझ्या घरापासून सुताराच्या घरापर्यंत पाय घड्या घालायच्या. जगाला कळू दे येत. अरे घरात बाहेर मला लाता मारून काढलीस, पण आता पालखीतनं घेऊन येशील. येणार असं असलं तर मी तुझ्या घरला येणार. दादानं वचन दिलं ताईला, ताई निघून गेली सुताराच्या घराला. सुताराला सांगायला लागली, सुतारा म्हणतोय बरं झालंय, अगं स्वतःचा भाऊ चांगला झाला, नवरा चांगला झालेली बायकोला बातमी कळाली. बायको लवकरच बियाग भरून पळत पळत आली. काय जाऊ येऊ ना, माझा वाग लई चांगला झाला. फोटो काढी तुम्ही नेहमी जायत आता महेश शेट्टींच्या घरात. महेश शेट्टींच्या घरात जायत तुमचा नि माझा डिजिटल लावायचा. डिजिटल तळ्यावर लावायला कळलं काय, डिजिटल लावायचा. सर्वस्वाचे दान अर्पित आज मी हो पुना, आहो मी नटले तुमच्यासाठी दिलबरा, नटले तुमच्यासाठी राजसा विळा रंगला ओठे. दिलबरा विळा रंगला ओठे, राजसा विळा रंगला ओठे. अहो मी नटले तुमच्यासाठी कारभारी,
भेटले तुमच्यासाठी राजस विडा रंगडा उठे दिलवर विडा रंगडा उठे राजस विडा रंगडा उठे विड्यात सुपारी कोल्हापूरचे विड्यात सुपारी 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 विड्यात सुपारी कोल्हापूरचे कात सोलापूरचा घातला मी कात सोलापूरचा पण पुढे अन सुना लावते बाई मी साताऱ्याचा हो बाई मी साताऱ्याचा तसदी तुमच्यासाठी घेतली मी तसदी तुमच्यासाठी राजस विडा रंगडा उठे दिलवर विडा रंगडा उठे राजस विडा रंगडा उठे तुमच्यासाठी कारभारी नटले तुमच्यासाठी राजस विडा रंगडा उठे दिलवर विडा रंगडा उठे राजस विडा रंगडा उठे काल दुपारी भलत्या वेळी काल दुपारी 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 काल दुपारी भलत्या वेळी आलात तुम्ही वेळी होदारी आलात तुम्ही वेळी नवती अंगी काचोळी अन पदराई खांद्या वरते ओ पदराई खांद्या वरते लपले तुमच्या पाटी लाजुनी मी लपले तुमच्या पाटी राजस विडा रंगडा उठे दिलवर विडा रंगडा उठे राजस विडा रंगडा उठे अहो मी नटले तुमच्यासाठी दिलवरा नटले तुमच्यासाठी राजस विडा रंगडा उठे दिलवरा विडा रंगडा उठे राजस विडा रंगडा उठे कारभारी सॉरी सॉरी माझं चुकलं अरे नाही चुकलं नाही घरातलं व्हाईल पण का नाही एवढ्या सावर्डे बायकांच्या समोर गोंड तोडून अक्षदा टाकून आलोय फुकट याय नाही माप सोड चिठ्ठी देशील जेवढ्या बायका लग्नात होत्या तेवढ्या गोळा माझं टोपण राहू नको का हो एवढा का राग आला राग आला खोपीत बशिवलास तेव्हा तुला काळजी केली तिथलं चालू पडतो तेव्हा तुम्हाला बड नव्हतं म्हणून केलं होत बडं नव्हतं बडं झालं सारी सारी माझं चुकलं हो पाया पडत चाल म्हणतोय ना काय इथं भराय तर काल वाकरी पाय द्यायचा नाही पाया पडतो चुकलं चुकलं माझ्या बहिणीलाच माझ्या आली म्हणून मी जगलो कसा वाघ माझा बोलतोय नाही असू दे दिवान साहेब माझी लय गुणात जी पाया पडतो बहिणीला बाहेर घातली मी चल आणि आलो तर काय करायचं नाही का फलायला काय डिपोडे सरपंच प्रताप पाटील आहेत त्यांना बोलवायची पाळी येईल पाळी येईल तुम्हाला डायरेक्ट बिन भाडेच्या खोलीत बिन भाडेच्या खोलीत कोण बसतय हे बघ राग येऊ जा येऊ न का भांडाय जा का भांडायला जा पूर्व येण्यात भांडायला आणि पडलो तर जागेला तो टाकून गेली कसा वाघ आहे नाही भवानी असं बायकाच गा 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 चला
एवढा विषय झाला, नवऱ्याला राग आला, असली बायकोचं तोंड बघायचं काय म्हणालं. अग चांगली वेळी मला पाहिजे होत आणि वाईट वेळ आली मला टाकून गेलीस म्हणाला, तेव्हा तुला नवऱ्याची किंमत ग कळाली नाही काय म्हणाला. अग नवऱ्याची सेवा दुःखाच्या वेळी बायकोन करावी, आणि बायको आजारी असता नवऱ्यानं सेवा करावी, त्याला म्हणतात नवरा बायकोचं नातं. असल्या बायकोला कशाला घरात घ्यावी, बांधून घातली खांबाला, रक्त गळस तर मारली नाक तुट, आणि गावाच्या बाहेर ग ताणून दिली. असली बायको नको म्हणाला, माझी बहीण देवाची जुगतीन होती म्हणून मी जिवंत राहिलो, जिवंत राहिलो म्हणाला. आगा बायकोचा त्याग केला, बायकोचं नातं तोडले, आगा पौर्णिमेचा दिवस गाठला, आणि सगळ्या गलीच्या बायकांना निमंत्रण दिलं, आंबलीच्या घागरी तयार केल्या, जनजोग्याचा मेळा सुती चौंडक सांगितलं, आणि कापड दुकानात मानाच्या साड्या घेऊन आल्या, पाय घडे त्या दामो दिनकर सुताराच्या घरापर्यंत घातल्या. आणि ताईला दारात म्हणतोय, ताई हो चुक झाली माझी ग, माफ कर मला, मानाची साडी आणली रेणुकाला, साडी चुळीची वट्टी देतो देवाला, देवाला साडी नेसवावी, तुने मानाची साडी नेसावी. आग आबदागिरी धरली, फुले वदळी सुती चौंडके लावत ग रेणुकाला घरला घेऊन आला, घरला घेऊन आला, किती विषय वेगळा चालला, आनंदी आनंद आला, वाजत गाजत ताईला घेऊन आला, पंचकृषीची लोक लागली बघायला, खरोखर गावाला लागला सांगायला, जण जोग्याची किंमत राखा, जुगतीन हाय माझ्या घरात, मला बायको कोण देणार नाही, याच गोष्टीचा मला वाईट वाटलं, म्हणून मी स्वतःच्या भाई बहिणीला घरात बाहेर काढली, आणि माझ्या आयुष्याचा तमाशा झाला. तेव्हा जनजोग्यांना मनापासून मानावं, मानावं, माझ्या बहिणीने मला मरणाच्या दारात परत आणलं. सगळ्या गावाला लागल्या सांगायला, ताईला घेऊन आलं. अगं वाजत गाजत ताईला घरात घेतली, सुंदरा साजग देवाऱ्यात पुजलं. ताई म्हणते, दादा माझी एक इच्छा पूर्ण करशील? ताईला म्हणतोय, काय पाहिजे सांग. अगं तुझ्यासाठी जीव सुद्धा द्यायची तयारी आहे का? ज्या ताईनं मला मरणाच्या दारात जिवंत करून आणला त्या ताईसाठी मी जगणार म्हणाला. ताई म्हणते, तुझा जीव घेऊन काय करू? आई गेली, बाबा गेली, र बहीण भावाचं नातं परत तू न राखलास. अरे लहानपणापासून तुझ्यासाठी जोगवा मागून तुला शाना केला, पण या रेणुकाचं जागरण मी न मानलं नाही कधी दाराला. तेव्हा या रेणुकाचा जागर करूया, या रेणुकाचं घरात सुख शांती राहू दे, एवढी माझी इच्छा पूर्ण करशील? करतो की म्हणाल्या. अगं जनजोगतीनेचा मेळा आणला, मुहूर्ताची मेळ दारात रवली, संध्याकाळी गाणं चालू झालं, गावाच्या पंक्ती बसल्या जेवायला, ताई लागली भंडारा लावायला, ताईनं आंबिली घोगऱ्याचा प्रसाद गा आवडीनं आवडीनं खाला, गाणं रंगात आलं रंगात आलं, आणि रात्रीच 12 वाजले, आणि ताईचा जीव कासावी झाला गा. ताई म्हणते, दादाला, दादा लवकर ये लवकर ये, मला काय तरी बोलायचंय. भंडारा हातात घेतला आणि दादाला म्हणते, या भंडाऱ्या हात मारणे दादा गा, वचन दे मला, उद्याचा दिवस माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस राहिला. अरे आयुष्याचा शेवट मी देवाचरणी लीन होणार, माझा प्राण जाणार दादा. या रेणुकाला कधी विसरायचं नाही, जनजोग्यांचा अपमान कधी करायचा नाही, मनापासून किंमत द्यावी. दारात कोण बी आलं जोगव्याला तर मुठभर तांदूळ कासणं आवडीनं वाढावं. तेव्हा आज मला घरात बाहेर काढला, तुझ्या आयुष्याचा तमाशा झाला. तेव्हा इथून पुढे दादाला देवाला हलकं समजू नको, श्रीमंतीचा गर्व कधी डोळ्या मानू नको, पैशाचा धूर कधी डोळ्या मानू नको. घरात रेणुका आहे तिथं आवडीनं जागर करावा, आणि या रेणुकाची भक्ती आवडीनं करावी, आवडीनं करावी. इथून पुढे वर्षानं डोंगराला जाशील, आणि माझ्या रेणुकाचा जागर तो आवडीनं 5 वर्षानं असू दे, 3 वर्षानं असू दे, 9 वर्षानं असू दे, दारात करशील. या रेणुकाला विसरलं नाही असं मला वचन दे. अग भावानं वचन दिलं, भंडारा हात मारला, उद उद गायलं, आणि ताईनं भावाच्या मांडीवरती प्राण सोडला. ताई मरून गेली, लागला भाऊ रडायला, माझी ताई सोनं पावलं ना घरात आली, माझ्या घराचं सरग होता तसा कळस केला, आणि माझी देवाची जुगतीन गा सोडून गेली मला. सगळं गाव जमा झालं, बेला चंदनाची लाकडं जमा केली. अग या जुगतीनेच्या मड्याला आंघोळ घातली, हिरवीगार साडी नेसवली, हळदी कुंकवाचा मळवट भरला, आणि जुगतीनेचं मड पालखीत घातलं. सगळ्या गावानं गाजत गाजत या जोगतीला सरणावर झोपवले. सगळ्या गावानं आयर मायर केलं, मरणाच्या दारातून भावादाईनं जिवंत केलं. एवढी जोगतीनीची ताकद ग लाख मोलाची मानते म्हणाला. किती विषय वेगळा आहे. या ताईला साडी चोळीचा आयर मायर केलं आणि चितेला अग्नी दिली. आगा तिनवी दिवशी तिनवी केली, 12व्या दिवशी 12 दिवस केलं, महाप्रसाद केला. ताईचं नाव मागं राहिलं, पण आवडीनं वरसाला डोंगराला जायला लागला, रेणुकाचं गाणं करायला लागला. रेणुकाचा आशीर्वाद आणि ताईचा आशीर्वाद मिळाला. सुंदर असं एकनाथनं दुसरी बायको केली आणि सुखानं संसार केला. दोन मुलगा मुलगीचा संसार का एकनाथ लागला करायला, पण एकनाथला अक्कल आई रेणुकानं दिली का? तर ज्या बहिणीला मी जुगतीन म्हणून घरातनं बाहेर काढले, त्या जुगतीने माझ्या घराला सोन्याचा कळस आणला. अशा पद्धतीनं एकनाथचा संसार पूर्णत्वाला गेला. ही कथा कथा देवदासीची, अर्थात देवाच्या जुगतीनेची का? तर देवाच्या जुगतीनेच्या आयुष्यातलं दुःख समाजाला माहिती नसतं, म्हणून समाज प्रबोधन आधारित मी स्वतः रचलेली कथा ही कोणत्या पुस्तकातील नाही,
तर देवाच्या जनजोग्यांचं दुःख कधीच कुणाला माहिती नसतं. हे दुःख समाजाला कळावं आणि जनजोग्यांना एक आपल्या घरच्यासारखं लोकांनी मानावं आणि मनापासूनचं प्रेम द्यावं. एखाद्या घरात जुगती नाही म्हणून त्या घरातली मुलगी करून आणत नाहीत किंवा मुलगा त्या घरातशी नातं गोतं जोडत नाही, तसं नाही. तर त्यांचं नशीब त्यांच्या संग आहे. देवान त्यांच्या नशिबाचं भाग्य त्यांना दिलं, त्याच्याशी आपला काही संबंध नाही. पण देवाचे आहेत म्हणून त्यांच्याशी कधी परकेपणानं वागू नका, हे याच्यातून सिद्ध केलं. अशा पद्धतीने ही बहीण भावाची कथा कळसाला गेली. कथा कळसाला गाला गेली, काही चुकले माफ करा गा बाई, कथा मी गायली काही चुकले माफ करा गा. केली सेवा गोड मानून घेतली, तेव्हा आहे त्या ठिकाणी उभे राहा, पाळणा गावना आरती करूया. तिसऱ्या मावशी येतोय वरणाचा वास, तीन महिने गे दोन दिवस, जो बाळा जुजू त्या मासी गादावर दिसते लाली, देवी कोण त्याग महिन्यात नाली, पाचव्या मासी कुसबा दिसता गे उंच, तिचा भरता रे गय एकंते कुशे, जो बाळा जुजो माशी आवड डाळिंब याचे, सोळी शिवा बिग हरीशिमाचे, जो बाळा जुजो सातव्या माशी शालो सातीच गेल्या देवी अंधेरी गे बागेत गेली, जो बाळा जुजो आठव्या मासी महिना गेला या गे जडे माझ्या देवी डाग पडले पुढे, जो बाळा जुजो नवया मासी गायन धरली या गे हाती देवी परशोध गे झाली या रात्री, जो बाळा जुजो दहाव्या मासी फिरता डावन माळी देवीच्या नानी दाविता केली, जो बाळा जुजो अकराव्या मासी माता दळी वल्ल गू तान्या बाळाच ग नाव काय ठेवू, जो बाळा जुजो बाराव्या मासी नाव ठेवले परशुराम परशुरामा जगे बारशाला याव, जो बाळा जुजो पंचार्थिकापूर. दुलती गे बाई दुलती देवी समोरे सवरे, दुलती गे बाई दुलती देवी चमोरे, बाळे जुगती गे बाई जुगती आरती समोरे, बाळे जुगती गे बाई जुगती आरती समोरे, सुती चवणके गे बाई चवणके वाद्या भारे, सुती चवणके गे बाई चवणके वाद्या भारे, या देवीची महिमा भारी डोईवर धरा व्याव धागिरे, या येलूची महिमा भारी डोईवर धरा व्याव धागिरे, हा मंगळ शुमंगळ हा मंगळ शुमंगळ
मंगळ आरती घेतो आई जोगे निर्मळे, कपूर आरती घेतो आई भक्त निवारे, मंगळ आरती घेतो आई जोगे निर्मळे, कपूर आरती घेतो आई भक्त निवारे, अखया जोगया अखया जोगया अखया जोगया आयु उदय 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 मातेने मान की उदय उदय परशुराम मान की उदय उदय योगुल मान की उदय तंबेची तार दिली अरे देवीचा आशीर्वाद भगताना असावा केलेल्या कामात हयासेगे असाव फमुला कवाळाने संसार फुलावा हाडोरा का गुराने हा गोटा गभराव हसेड्या का जोड्याने हा राज्य गाव ऐका ऐकी जगदंबा तंदे दिना तनवंदा तरी वितंदे